अरे आलो 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 हेलो नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, पुढचं बोलता का काही? हां नमस्कार, मी राजा साने बोलतोय. कोण सर? कोण सर? हो यस सर, यस सर, गुड मॉर्निंग. हो झालं एकदा ते. हो हो येताय ना तुम्ही? येताय इथे का? नाही या ना, नो प्रॉब्लेम, या या. हो हो नो प्रॉब्लेम, या सर, मी आहे घरीच आहे. हो 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 ओके 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 अच्छा बाय. नमस्कार राजा भाऊ साने. नमस्कार नमस्कार. चलो आगे चलो आगे चलो आगे चलो बोलते जाओ. चला बावळे. हो नमस्कार. एक मिनिट एक मिनिट, तुम्ही आत कशाला? दरवाजा उघडा होता की काय? ईश्वर हे काय राजा भाऊ, अहो बंद दरवाजातून आम्ही दोघं एकदम येऊ शकू असं वाटतं का तुम्हाला? ते तर शक्यच नाही, पण काय दरवाजा जर उघडा असेल तर या क्षणी एक मुलगी आत येणं अपेक्षित होत. मग मी आले ना. मी मुलगी म्हटलं, बाई नाही. शी बाई. अहो ही सुद्धा मुलगीच आहे. हा सौदामिनी कावळे. अच्छा 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 अच्छा, सौदामिनी. सौदामिनी कावळे मुलगी कशी? सौदामिनी नाही, सौदामिनी असं एकत्र घ्यायचं. अच्छा मधली गॅप काढून टाका. सौदामिनी कावळे अजून सौभाग्यवती झालेली नाही ती. बर बर. नमस्कार कावळे मॅडम. नमस्कार नमस्कार. आपलं काय, आपली ओळख? मी मेघराज गुंडो बावळे. बावळे बावळे कावळे बावळे काय जोड आहे. जोडू नका जोडू नका. आम्ही अजून जोडलेला नाही. काही जगात अनेक माणसं, मोठी माणसं भावा बहिणी प्रमाणे राहतात, तसे आम्ही राहतो. काय कावळे? होय बावळे. भावा बहिणी प्रमाणे. बरोबर बरोबर. आणि आमचा की नाही ब्रह्मचर्येवर नितांत विश्वास आहे. काय बावळे. होय कावळे. छान छान. पण इथं काय तुमचं? नाही काय, आमचा एक जोडधंदा आहे. बर जोडे नेया. कावळे बावळे सुधारणा मंडळ. म्हणजे एका निराळ्या हेतूने आम्ही हे मंडळ काढले. पण इथे मंडळ का आलं तुमचं? ते काय की हल्ली तरुणांची मन शृंगारित झालेली. अगदी खरंय हो. शरीर वैश्विक बनली आहेत. अगदी सत्य बोलताय. मन भावूक झालेले, कठीण होत चाललेलं आहे. नजर कामुक बनली. काव ऍब्सोल्युटली बरोबर बोलताय तुम्ही. थोडक्यात हल्लीच्या तरुणांचं सगळंच बिघडलेलं आहे. होय होय होय. तर त्यांची सुधारणा करून त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हे मंडळ काढलेलं आहे. ओ हो हो, वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. काय काय तुमचा स्तुत्य हेतू आहे, अतिशय चांगला हेतू आहे. एक काम करतो, एक काम करा तुम्ही, 100 रुपये घ्या आणि मला रिसीट लागेल मंडळ. नो 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 नो, काय 100 रुपयाचं आमचं मंडळ नाही. म्हणजे काय तुम्हाला 500-200 पाहिजेत की काय? लाख लाख लात घालील. लाख मुलाचं मंडळ आहे आमचं. हे पहा, आमच्या तावडीत सापडलेल्या गिरायकाचा निकाल लावल्याशिवाय आम्ही त्याला सोडत नाही. बावळे तुम्ही माझा निकाल लावणार की काय? नाही हो, तुमचा निकाल नाही, तुमचं भलं व्हावं हीच इच्छा आहे आमची. म्हणून म्हणतो संसार करा. काय बावळे. होय कावळे. ए बघा, मला संसार बिवसार काय करायचं नाही, कळलं का? काय बावळे, तुम्ही बोलूच नका. काय काय बोलू नका, मला लग्न बिग्न करायचं नाही. चला चला निघा, चला चला चला. लग्न करायचं नाही? नाही करायचं. मग काय संन्यास घ्यायचा? मी वाटेल त्याला घेईन. आय मीन मी वाटेल ते करीन. तुम्हाला काय करायचं? हू यू? नो नो मिस्टर साने, या लोकशाहीमध्ये एका नागरिकाला वाटेल ते घेईन असं म्हणता येत नाही. कोणाशी आवाज चढून कोणाशी? म्हणजे काय तो काळ गेला हो, आता तुम्ही लग्न केलं पाहिजे. तुमची मुलं बाळ माझ्या खांद्यावर खेळली पाहिजे. काव ताई, तुमच्या खांद्यावर खेळली पाहिजे. त्यांनी तुमचे कपडे खराब केले पाहिजे. काय कावळे. होय बावळे. अरे बाबा, सकाळपासून कटकट कटकट. वा चला चला दे, इथे काय करत नाही. चला दे का तुम्ही? चिडलात ना चिडलात ना, म्हणून म्हणतो लग्न करा. संसार सुरू झाला की तुम्ही थंड पडाल. काय बोलताय? म्हणजे संसार सुरू झाला की संताप थंड होईल तुमचा. काय बावळे. होय कावळे. कावळे बावळे भावा बहिणींची जोडी. तुम्हाला खरं सांगू, खरं सांगू, हे बघा, माझा तुमच्या मंडळाला काहीही उपयोग नाही आणि तुमच्या मंडळाचा मला काहीही उपयोग नाही. मी एक काम करतो, माझा एक मित्र आहे वासुदेव नावाचा, त्याची तुमची ओळख करून देतो. तुम्ही त्याला घ्या, म्हणजे मंडळात घ्या आणि त्याला तुम्ही काय. हे पहा, तुमच्या त्या मित्राशी कुणा वासुदेवाशी आम्हाला काही एक घेणं देणं नाही. वाटेल त्या माणसाच्या भानगडीत आम्ही पडत नाही. बरोबर, जो मुळात भानगडीत पडलेला आहे त्याच्या भानगडीत पडतो आम्ही.
एक मिनिट काय तुम्हाला काय म्हणायचं काय काय म्हणायचं काय मी भांगडी करतो काय पुरावा काय तुमच्याकडे ज्या जास्त तोंड करून बोलत चालत का सकाळी सकाळी डोकं फिरवत आहे ताबडतोब बाहेर दे का माझं डोकं फिरवत आहे काय काय पुरावा तुमच्याकडे काय काय पुरावा आहे दाखवा बघू एक मिनिट काय काय पुरावा नंबर एक भांगड नंबर वन बोला 14 फेब्रुवारी 1995 म्हणजे व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी लिंकिंग रोड पोलिसांनी तुम्हाला रोड साइड रोमियो म्हणून पकडलं कोर्टाने तुम्हाला दिवसभर बसवून ठेवलं आणि शिक्षा म्हणून तुमच्या डोक्यावरचे सर्व केस काढले एक मिनिट पुरावा म्हणून हा केस भानगड नंबर दोन 5 ऑगस्ट 2000 फ्रेंडशिप डे त्या दिवशी तुमच्या कॉलेजमधल्या हिरा गाय तोंडेचा तुम्ही शेपटा कापलात पुरावा पुरावा हा पहा केस आले लक्षात आणि त्यावरच हे तुमचं माफी पत्र घ्या वाचा ते म्हणजे ऍक्च्युली ते व्यवस्थित फाडा व्यवस्थित फाडा व्यवस्थित फाडा झेरॉक्स आहे ओरिजिनल माझ्याकडे आहे आले लक्षात तर असे भानगडीचे पुतळे शोधून काढायचे आणि त्यांना व्यवहाराच्या चौकटीत नीट बसवायचं हेच आमच्या मंडळाचं काम आहे काय बावळे होय कावळे क्या बात है काय तुमची भावा बहिणीचं नातं आहे ह्या भानगडीचं काय भाऊ बहीण म्हणे आमची भानगड आमची भानगड म्हणे म्हणजे काय आम्ही भावा बहिणीप्रमाणेच राहतो आणि आमचं की नाही हा एक प्रयोग आहे साधा आणि सरळ नाहीतरी हल्ली जगात वाटतील ते प्रयोग होतातच की काय बावळे होय कावळे आता असं पहा बटाट्याच्या झाडावर प्रयोग करून टॅमॅटो होतात मग आम्ही बहीण भावाप्रमाणे का राहू शकत नाही काय सूर जुळले म्हणजे खरंच तंबोरच्या जागी तुम्हालाच बसवायला पाहिजे काय ते मांजर आलं असेल मांजर मांजर मग मी बघते बोके बघायची सुद्धा सवय हो मला अहो काय बोलताय हे काय तुम्ही बघा नाही ते माकड माकड आलं मुंबईत माकड मुंबईत काही येऊ शकेल असेल 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 बाबा असेल अगं अगं ऐक अगं शशी तू आलीस किंवा हे शशी अरे वा हे माकड चांगलं दिसतंय माकड अहो मारू नका हो त्यांना मारू नका हो का त्यांना संधिवाताचा विकार आहे हो आणि मला माकड म्हणाले ते त्यांना वाटलं तसं अहो ऐका त्यांना सुद्धा मारू नका का त्यांना पण संधिवात आहे नाही त्यांना फक्त वात आहे नाही आणि माकड आम्ही नाही म्हणालो राजा भाऊच म्हणाले राजा नाही नाही मी नाही म्हणालो माकड म्हणाले नाही माझ्यावर विश्वास ठेव मी कशाला माकड म्हणेन ते काय नाही मला काही ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता माझी प्रेमपत्र देऊन टाक मी देऊन टाकते दुसऱ्याला दुसऱ्याला कशाला मलाच देऊन टाका ना बावळे नाही फक्त पुरावा म्हणून मला काय करायचे लोकांची प्रेमपत्र देऊन टाक माझी प्रेमपत्र अगं माझं ऐकून तर घेशील की नाही मी काय ऐकायची नाही तुझ्या बद्दल एवढं ऐकलंय भानगडींचा पुतळा आहेस तू त्या हिरा गाय तोंडीचा शेपटा कापलास उद्या माझा गळा कापशील नाही अगं मी तुझ्या कशाला गळा कापी मी तर मी तुझ्यावर प्रेम करतो ना मग त्या हिरा गायतोंडीचा शेपटा का कापलास अगं नाही ग ती गायतोंडी होती म्हणून शेपटा कापला ग आणि काय तिचं केस शी पांढरे शुभ्र म्हणून कापून टाकले बघवतच नव्हते मला ते तिचे केस पांढरे होते हो हो पांढरे होते नाही काळे होते पांढरे होते केस काळे होते केस पांढरे होते काळे होते शेपटा कोणी कापला तुम्ही मग कोणाला माहिती केस पांढरे होते का काळे होते पण पुरावा म्हणून कोर्टात ठेवलेत ना ते काळे ते कसं असतं माहितीये का पांढरे केस कापून कोर्टात ठेवले ना की काही दिवसांनी काळे होतात ते आई शपथ राजा तुम्हाला फसवत नाहीयेस ना नाही ग खरंच ते हिरा गायतोंडे सर काय गायतोंडे गायतोंडे लावले तू काय गायतोंडे आहेस का मग मी कोण आहे तू कठीण आहे नाही म्हणजे तुझं वर्णन करणं कठीण आहे मी करू का वर्णन काही नको मगाशी मला माकड म्हणाला ते मगाशी म्हणालो आता म्हणालो का बावळे तिच्या तोंडाशी तुम्हाला काय करायचंय केवळ वर्णन बाकी मी तिच्या तोंडाशी काय करणार काय हो माझ्या तोंडाचं वर्णन करणारे तुम्ही कोण
मी मेघराज गुंडो बावळे. तुम्हाला फक्त नाव विचारले, नाव घ्यायला सांगितलं नाहीये. मी आपलं घेतलेलं बरं. काय कावळे कावळे. ही कावळीण. हा कावळीण नाही, ती अजून इन झालेली नाही. हा ती अजून सौ झालेली नाही. काय ती सौदामिनी, मी मेघराज, तिला सौदा म्हणा, मला मेघ म्हटलं तरी चालेल. काय सौदा आहे, काय सौदा आहे. वा आवडला विनोद, आवडला तुम्हाला कावळे. राजा ही करमणुकीची साधनं आणलीस कुठून? करमणुकीची साधनं भरली तुम्हाला? आम्ही करमणुकीची साधनं नाही हो, आम्ही राजाचं लग्न लावायला आलो आहोत. राजाचं लग्न कोणाशी? कळेल लवकरच, कळेल आता. पण राजाचं माझ्यावर प्रेम आहे. असू दे ना, प्रेम आणि लग्न एकाच दिशेने गेलं पाहिजे अशा जुन्या विचाराचा नाही मी. काय काय डोसक फिरले की नाही ते डोसक फिरले. तू हिच्या ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सारखी वचवच वचवच वचवच. राजा मला भीती वाटते त्यांची. अरे हे दोघं तुला अडकवणार नाहीत ना? नाहीतर तू आपली देऊन टाक माझी प्रेमपत्र, मी दुसऱ्याला देऊन टाकते. अहो दुसऱ्याला कशाला, सगळी प्रेमपत्र मला देऊन टाका. आपण दोघे मिळून वाचू. काय हो, माझी प्रेमपत्र तुम्ही वाचणार? राजा माझी प्रेमपत्र कुणालाही द्यायची नाही. ओके ओके, कुणालाही देणार नाही. कोणाचाही शेपटा बघायचं नाही, कापायचं नाही. आता कशाला कापू, आता मला कळलं शेपटा कापून आयुष्यात काहीही पदरी पडत नाही. कुठल्याही मुलीशी बोलायचं नाही. कशाला बोलीन, अजिबात बोलणार नाही मी. पण माझ्याशी बोलला तर चालेल ना, मी सुद्धा एक मुलगीच आहे म्हटलं. काव मी कुठल्याही मुलीशी बोलत नाही, मी हिच्याशी बोलील काय? तुझं काय बोलशील तू? काय तू कमाल करते. अरे कुणाशी बोलाल मी काय, अगदी हाल आहे. अरे आपल्याला सिलेक्शन आहे. पण मी सिलेक्शन शिवाय बोलायला तयार आहे. तुम्ही कशी तयार असेल पण मी बोलायला पाहिला. सांग जरा सांग. पण राजा भाऊ काय, मी काय म्हणतो, आमचा परिचय करून द्याल की नाही? कोण ही फुटाणी? फुटाणी? मला फुटाणी म्हणाले? ऐकूनच घेतलं नसतं मी ना. घुस तू, घुस घुस तू, घुस तू, घुस घुस तू, घुस 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 हे घुस हे घुस या इकडे. अरे गेली ती. मला काय कळतं काय, काय फुटाणी म्हणता तिला? पण ऐका ऐका ऐका, आता गेली ती कोण? ती हे नाव काय तिचं? माझी मैत्रिणी. नाव काय? शशी. शशी? येस. ती इथे कशी? तुम्हाला काय घेणे देणे? दिघा बघू, चला दिघा चला. काय घेणं वगैरे नाही, तुमचं लग्न ठरवायला आलो आहोत आम्ही. केवढ्या मोठ्या मशीनवर आहोत आम्ही. हो कशावर? मशीनवर. मशीन नाही, मिशन मिशन मिशन. बावळे तुमचं मिशन गेलं तेला ते उचला आणि चला दिघा. एक तर माझ्या मैत्रिणीला तुम्ही घालवलं, चला दिघा बघू तुम्ही. एक मिनिट, आम्ही जातो आम्ही जातो. त्याआधी हे वडिलांचं पत्र वाचा. तुमच्या वडिलांचं पत्र मी कशाला जो घ्या? माझ्या नाही, तुमच्या वडिलांचं. माझ्या वडिलांचं पत्र तुम्हाला आलं? तुम्हाला देण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. माझ्यावर एवढा अविश्वास? नाही, आधीच दिलं असतं पत्र. पण जर आधी दिलं असतं तर ही शशी दिसली असती कशी? म्हणजे हो दिसलीच असती. आता आपण इथेच राहणार म्हटल्यावर कधी ना कधी दिसली. बरोबर, आता इथे राहणार तुम्ही? काय किस खुशी मे, किस खुशी मे, इथे राहणार किस खुशी मे? तुम्ही आता निघा बघू. नाही जास्त बोलू नका, ते पत्र चावा वाचा. ते राहणार म्हणे तलवार आहे माझ्याकडे. प्रिय राजा, मी कावळे आणि बावळे यांना तुझ्याकडे पाठवत आहे. मला माहित आहे तुझ्या लग्नाची आबाळ होत आहे. लग्नाची आबाळ? जेवणाची आबाळ होते ना? नाही, इथं तुमच्या लग्नाची आबाळ. लग्नाची आबाळ होत आहे म्हणून तुझं लग्न जमवण्यासाठी मी या दोघांना पाठवलेलं आहे. तुझं लग्न ठरेपर्यंत ते तुझ्याकडेच राहतील. तुझा बाबा. बोला आता काय म्हणणं? काय नाही, ठीक आहे, बघतो कसं काय करायचं ते. जातो आता, जातोच. आता काय करायचं? आई आले तयार झाले, लग्न तयार झाले. मी बाहेर चाललोय, सांगायचं राहिलंय बाहेर चाललोय. या इकडची एक जरी वस्तू इकडची तिकडे झाली ना तर गाठ आहे माझ्याची. कावळे बावळे उडायला लावीन. आता काय करायचं? त्याला जाऊ दे, आधी आपण त्याची प्रेम पत्र शोधूया. चला त्याच्या खोलीत घ्या आपली बॅग. चला राजा. राजा 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 राजा.
तू कोण? मी बाबा वासू वासू कोण वासू? वासुदेव साठे राजाचा मित्र. राजाचा मित्र? मग मला कसं नाही माहित तू? म्हणजे राजाचे सगळे मित्र मैत्रिणी मला माहित आहेत. एवढंच काय, राजाच्या भानगडी पण माहित आहेत. राजाच्या भानगडी आहेत? हा. मग तू किती भानगड? तू कोण आहे? मी शेजारची बेबी. मग इथे शेजारी काय करते? मी की नाही, सरदारजीचा जोक ऐकायला आले. राजाची कमल आहे. सरदारजीला सरदारजीचे जोक सांगतो? म्हणजे तुला सरदारजीचे जोक सांगतो? हो, सरदारजीचे जोकच काय, राजा खूप काय काय सांगतो मला. काय सांगतो? ऑफिसच्या गमती जमती सांगतो, पिक्चरला नेतो, शोला नेतो, हॉटेलमध्ये नेतो. मजे राजाची की नाही. आमच्या घरातल्या सोड्याच्या आणि कोल्ड्रिंकच्या बॉटल्स पण फोडतो. काय साला, फोडून फोडून बाटल्या फोडतो. आमच्या घरातले नारळ सुद्धा राजाच फोडतो. आणि काय काय फोडतो राजा? नेमके अजून काय काय करतो राजा? अजून काय करायला हवं? माझा राजा किती चांगला आहे. तुझा राजा? हो. काय झालं माझा म्हटलं म्हणून? नाही हरकत नाही, दुसऱ्याचा कोणाचा होईपर्यंत तुला म्हणायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे, तुझं काय काम आहे ते सांग. माझं काय काम आहे तुला कसं सांगू? मी ते राजाला सांगेन. बर, मग राजाच मला सांगेल. नाही, राजा तुला सांगू नाही सांगू मला काय देणं घेणं नाही, पण मी तुला सांगू शकत नाही. का रे, का का नाही सांगू शकत? माझी तब्येत जरा बरी नाही. खानावळीतलं खातोस वाटत. हो ना, जगदंबा खानावळ लालबागची. ए मग आमच्याकडे ये ना. तुमची पण खानावळ आहे? नाही रे, आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून ये ना. अच्छा, पेईंग गेस्ट. तुमच्याकडे पेईंग गेस्ट आहे सर? हो, आमच्याकडे की नाही खूप चांगली सोय आहे. तुमच्याकडे सोय आहे? अरे वा, स्वतंत्र खोली आहे. स्वतंत्र खोली, मज्जा. त्याला बाहेरून कडी पण आहे. म्हणजे आतमध्ये मज्जा? आतून पण कडी आहे. बाहेर मज्जा? आई म्हणत होती. आईला पण कडी आहे? नाही नाही. म्हणजे तुम्हाला आई आहे? हो. बाबा पण आहेत. बाबा पण आहेत? किती आहे? एकच आहेत. बिचारी आई, काय चॉईसच नाही तिला. सगळं मिळून की नाही, तू आम्हाला 1000 रुपीज देत जा. 1000 द्यायची तुम्हाला का? जास्ती होतात ना. पण जाऊ दे. काय ना, आजकाल महागाई वाढत चालली आहे. थोड्या पैशात आजकाल भागत नाही ना, म्हणून चालेल ना, येशील ना? येणार येणार. म्हणजे तुला 2000 देतो ना मी. चालेल चालेल. ए पण चेक नको देऊस, हा कॅश दे. आजकाल की नाही चेक बाउन्स होतात. आता तू बाउन्स होते का? हा, निघते का? जा ना. मी नाही जात. जा. अरे बाबा, डोकं खाऊ नको. हे बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला चेक देत नाही, कॅश देतो. वाटला तो चेक क्रॉस देत नाही, बेरज. पण आता निघ ना तू. ए मला की नाही तुला एक गोड प्रश्न विचारायचा आहे. प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला, बोल. मला सांग, माझ्या हृदयाच्या लाटेला की नाही कोणाच्या तरी प्रेमाचा किनारा हवाय. ही लाट आहे का? ही सुनामी लाट आहे. यालाच प्रेम करणं म्हणतात ना रे? याला गाढवपणा बोलतात. ए असं काय रे, मग तू कर ना गाढवपणा. हे काय आता? ही गाढव लात मारतो, गाढव प्रेम कसं करतो बघायचं तुला. ए असं नाही रे, तू कर ना माझ्यावर प्रेम. म्हणजे काय होईल ना, माझ्या हृदयाच्या लाटेला कोणाच्या तरी प्रेमाचा किनारा लाभला ना की राजा पण माझ्यावर प्रेम करेल. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू वर्गणी भरणार त्याची आणि नमुनांक माझा. चालेल ना, चालेल. असं काय करतो रे, प्लीज प्रेम कर ना. प्लीज जाते काय मारीन. कर ना रे, प्लीज ना. उचलून फेकून दे ना. ये जा ना. ये नाही जात. जा. ये जा, सांगतो आई शपथ. नाही जाणार. जा. तुझ्या पाया पडू काय. जा ना. ये दया कर, जड आहे माझा हात जोडतो. जा ना. मी जाणार नाही. अरे जा ना. नाही आईला मी जातो. थांब. ए नको ना तू जाऊस. ए थांब थांब थांब. तुला नाही प्रेम करायचं ना माझ्यावर, ठीक आहे नको करूस. पण मग मला दुसरं कोणीतरी दे ना प्रेम करायला. कोणी चालेल तुला? हो कोणी चालेल मला. ऍडव्हान्स आहे. तो कोणी चालेल? हो कोणी चालेल? कोणी आधी सांगायचं ना. चल दिला. कोण दिला तुझ्या प्रेम करण्या माणूस दिला तुला? कोण कोण? आई एक जण तुला माझी बेबी म्हणणार. मग तूच म्हण ना. मॅरिंग काय टाकली? तू तुला माझी बेबी म्हणेल. पण कोण तो? आय कोण तो? तुला नावाशी तुला काय करायचंय? सांग ना, नाव माहित असू दे ना. त्याच्या नावाच्या वाटेला जाऊ नको, डेंजर नाव आहे ते. का का, कसं नाव आहे त्याचं? ऐकायचंय? हो ऐक. त्याचं नाव आहे महारुद्र एस नागडागौडा. हिला इकडनं सुरुवात आहे. नाडगौडा. आता बोलशील? आता बोल ना. माझा नाडगौडा, 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 ऐक ऐक ऐक. माझा नाडगौडा, माझा नाडगौडा, ऐक ना. अरे पण कोण आहे हा नाडगौडा? माझा बॉस आहे. तुझा बॉस नाडगौडा? कसा दिसतो तो? हा दिसतो माणसासारखा दिसतो तो, पण त्याला प्रेमाची फार तहान लागली. पण तू डायरेक्ट प्रेम करत नाही. डायरेक्ट प्रेम करत नाही. त्याचा चेहरा आहे ना थोडासा एरंडल पेरासारखा दिसतो. नाही एरंडल पेरा तेच होत. माझ्या बॉसचा चेहरा म्हणजे किल्वरचा छक्का. किल्वर रिस्पिकचा राजा आहे ना, त्याचा चेहरा आहे तो.
कळलं तुला? कळलं? तू एक काम करायचं, आता घरी जा, मस्त झकपक कपडे घालणे आणि इकडे घे, कळलं? मी आलेला त्या बॉसला आलेला इथे बसवतो, इथे जो बसला असेल ना तो माझा बॉस, तू ये डायरेक्ट धाड 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 नेहमी सारखं प्रेम सुरू कर, पुढचं मी काय ते बघून घेतो. बरोबर, आता येणार तो दुसऱ्या कामासाठी, पण हे काम पहिलं, कळलं? हो. चल निघ, चल निघ, कपडे करून ये, मस्त कपडे करून झकपक करून. वासू, आता काय फोडायचं तुला? फोडायचं नाही रे, मला की नाही एक शंका आहे. काय? एवढं करून सुद्धा त्यांनी माझ्यावर प्रेम नाही केलं तर मी तुझ्या प्रेम करेन. नक्की. चल ये, ये ये नाड गवडे, ये तुला आता दाखवत आहे शपथ. अरे बॉस आपण आलात, या ना बॉस, प्लीज 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 सर बसा. नाही बसा तुम्ही, नाही आता येईल ना बेबी, आता येईल. मी बोलून आणि का तिला? येस, दोन मिनटं. अरे बेबी आलीस, बेबी प्लीज कम, मीट माय बॉस महारुद्र. येस, आई गौडा, नाही गौडा, काय काय, कुठला कुठला गौडा, नाड गौडा, आय एम सॉरी सर, नाड गौडा. सर बेबी, बेबी सर किती शिकले माहिती आहे का? बी कॉम, बी ए, बी एल एल बी, बी एस सी, पी सी ओ, ए एस डी, आय एस डी, अगदी फॅक्सपर्यंत शिकले ते. तिथं शिक्षण विचार नका, ती फारच शिकलेली. आणि सर ते नाही सर, कॅप्टन कशाला, माझी चार मिनर आहे ना सर. ए सर चालू द्या, तुमचं चालू द्या, निघतो मी. बेबी एन्जॉय. सर ते इन्क्रीमेंटच्या ऑर्डरवर सही प्लीज. यस I got it, I got him, I got increment, I got increment, I got increment, I got increment. कोण तुम्ही? आम्हाला कोण तुम्ही विचारणार आहे? तुम्ही कोण? मी? अरे मी, हा मी राजाचा मित्र. आपण नर्तक आहात वाटत? नर्तक नाही, नाचे आहे मी. असं अधून मधून नाचतो मी कधी कधी. दुसऱ्याच्या घरात? दुसऱ्याच्या घरात काय, माझं घर आहे ते. राजा माझा मित्र आहे की नाही? इंडियातले माझं घर झालं की नाही? आपण कोण? आम्ही कावळे बावळे. कावळे बावळे, कावळे बावळे. पिल्ल कुठे? पिल्लू कुठे तुमचं? ते हे पिल्लू म्हणजे ते तुमचा मुलगा राजा. राजा मला भेटला होता पण बोलला नाही आई बाबा येणार म्हणून. म्हणजे मी आई दिसते बघितलं बावळे? जाऊ द्या हो, असा गैरसमज होतो कधी कधी. कावळे कावळे बावळे, मी तुझी आई नाहीये. जोडा मस्त आहे तुमचा. हा जोडू नका, जोडू नका, आम्ही जोडला नाही अजून. जगात अनेक माणसं बहीण भावाप्रमाणे राहतात, तसे आम्ही राहतो. काय आमचा एक जोडधंदा आहे, जोडी नाही. हा हा, तर कावळे बावळे सुधारणा मंडळ, मोकाट बैलांना पांजर पोळ्यात बांधायचा धंदा आहे आमचा. तुम्ही यांना बांधले तसं? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मला सांगा तुमचं लग्न झालंय का? तुम्हाला वाटतं का लग्न झालं का? मुळीच नाही. नाही यांना नाही वाटणार. तुम्हाला वाटतं का लग्न झालं? बघू चेहरा बघू, गुळगुळीत दाढी केलेले म्हणजे लग्न झालेलं नाही. मला सांगा लग्न करण्याचा काही विचार? जन्मापासून आहे, कोण भेटतच नाही. काय म्हणता? मुलगी कशी हवी? तुम्ही कशी देणार ही? अशी काव म्हणजे यांना हवी तशी. काय अपेक्षा काय मुलीविषयी? अपेक्षा सांगा. काय सांगू तुम्हाला, फार स्वप्न बघितलं. म्हणजे माझी बायको आहे ना ती अशी, म्हणजे रंगाने अशी ती ऐश्वर्या राय पाहिजे. वा अशी, आणि तिची आणि अशी केस आहे ना त्याची सुष्मिता सिंह सारखी पाहिजे. आणि फिगर आहे ना फिगर ती अशी मल्लिका शेरावत सारखी पाहिजे. एकत्र मिश्रण असं कसं मिळेल? तुम्ही सगळ्या गुणांचं एकत्र मिश्रण असलेली मुलगी मिळणं कठीण आहे. अहो म्हणजे माझ्यासारखी? का म्हणजे माझ्यासारखीच मुलगी हवी आहे त्यांना. नाही म्हणजे तशा ह्या मल्लिका आहे ना, हल्ली गल्लो गल्ली मिळतात. ए कोण मल्लिका? कोण मल्लिका तुम्हाला माहित नाही? ती भांडुपची डांबरवाली. चालेल, तुम्ही मला डांबरवाली देणार? मग डांबरवाला मी. आमच्याकडे ऐश्वर्या पण आहे. ऐश्वर्या? भंगारवाली. नको त्याला. सुष्मिता पण आहे. सुष्मिता पण आहे. डबा बाटलीवाली. नको नको नको. जुए चावलवाली. काही लोकांना जुनाच चावल आवडतो ना, चावलवाली चालेल. नाही नको नको. तुमचं नाव काय सांगा प्रथम. माझं नाव काय ते, माझं नाव उस्ताद. वस्ताद, वस्ताद पेद्रो. पेद्रो म्हणजे पादरी? नाही पादरी ती एक मल्लिका. पादरी नाही तो, चांगला वशिष्ठ गोत्री ब्राह्मण आहे ते. मी पेद्रो आहे. ब्राह्मण कसा असेल? पेद्रो आलो कुठून? पेद्रो आलो म्हणजे पित्रो. अच्छा, पित्रे. पित्रे पासून पेद्रो असं ते आलेलं आहे. सॉलिड पोहोचले तुम्ही. समोरचा जसा तसे आम्ही. अच्छा अच्छा, मग बरं आम्ही निघू का? नाही करणार का लग्न? लग्न करणार? लग्न नाही नाही नाही. नको, मी निघतो. मी निघतो. काय विचार असेल तर सांगा. बरं निघा.
निघू आम्ही वाचलो बाबा नाही मी निघतो निघतो किती फसवत होता ओळखलं मी त्याला काय हा आपला राजाचा मित्र वासुदेव साठे अगो बाई तुम्ही बरं ओळखलो होतो मग आता एक काम करूया तिला आणायची बरोबर वेळ झालेली पण कोण ती कळेल तुम्ही या माझ्या बरोबर तिला घेऊनच येऊ आपण चला हा कोणाला काही सांगू नका आता कल्पना देऊ नका या अरे बापरे इथेच पडलं अजून ही उशी इथे कशी ही उशी आम्ही काय काय असे झोपतो खाली असे जमिनीवर पुरे या या बसा ना प्लीज बी सीटेड ओ शिट तेच म्हणतो शिट म्हणजे सीट हॅव अ सीट सने मी इथे गप्पा मारायला आणि बसायला आलेलो नाही कळलं ओके मग एक्झॅक्ट तुमचं काय काम आहे एक्झॅक्ट तुमचं काय काम आहे परवा तुम्ही मला म्हणाले औषध आणून देतो कुठेत औषध ती औषध आउट ऑफ स्टॉक होती व्हॉट संपली होती उगाच थापा मारू नका हे बघा मला बाहेर कुठेही मिळत नाही ती आत्ताच्या आत्ता आणून दे मला आत्ता हो काय आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता लगेच आणून देऊ लगेच तुम्ही बसाल ना हो मी बसतो भीती नाही वाटणार घाबरायला नाही होणार साने ओके मी जाऊ देतो पटकन हा गेलो आणि हा लो तोपर्यंत तुम्ही चार चौकी घ्या काय ते मासिक पडले ना ते हातात घ्या आणि जरा चाळा ना आउट येस सर माझ्याच घरात मलाच घालवत आहे हॅलो हो सानेंचं घर आपण कोण मी त्यांचा केस बोलतोय नाडकर्णी सानेंचा बॉस आहे मी नाडकर्णी येस आपण कोण कोण उघडा उघडा कोणाला म्हणाला तुम्ही नाडगावडा ओके एक मिनिट थांबा बोला येणार नाही बर गर्ल हु गर्ल सॉरी बेशिस्त डोळे सोडा आधी नाव घ्या हंड्यावर हंडे साथ ओ डोळे सोडा कोण तुम्ही कोण तुम्ही मी तुमची बेबी माझी बेबी एवढी मोठी कोण कोण बेबी कुठली बेबी कसली बेबी कुठून आली मी शेजारची बेबी मी चुकून शेजारच्या घरात आलो की नाही 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 मी तुमचीच वाट बघत होते हे बघा आत येताना शिपायाबरोबर चिठ्ठी पाठवायची असते माहित नाही तुम्हाला आपण शिपाई नव्हता तिथे आय मीन मी इकडे येताना नेहमीच अशी चिठ्ठी वगैरे काय घेऊन येत नाही आणि मी इकडे आले नाही तर राजा चिठ्ठी लिहितो मला राजा कोण राजा ओ मिस्टर साने हो तेच म्हणजे मी माझा राजा म्हणते त्याला राजा तुमचा मग डोळे माझे का झाकलेत एक्सप्लेन एक्सप्लेन असं काय करतोय एवढं सगळं माहित असताना उगाच आडेवेडे काय घ्यायचे ते एवढे हे बघा तुम्ही कोण आहात तुम्ही असे अंगचटीला काय येताय माझ्या एवढं काय चिडायचं त्यात त्यांनी सगळं सांगितलंय मला काय काय सांगितलंय काय सांगितलंय तो म्हणाला ते जाऊ दे तुम्ही किती छान दिसता हो मी छान दिसतो हो खोटं बोलतोय तो नाही खरंच छान दिसताय तुम्ही नाही हो आणि काय काय सांगितलं त्याने त्यांनी सगळं सांगितलं मला तुमच्या बद्दल काय तो म्हणाला तुम्ही इकडे याल मग थोडस रुसाल नाहीतर हसाल आणि ओरडलात ना चिडलात ना की खूप आरडाओरडा कराल असं म्हणाला तो हो असं म्हणाला हो आणखी काय काय सांगितलं आणखी काय काय सांगितलं लवकर लवकर सांग मला तुमचं नाव पण सांगितलं माझं नाव सांगितलं हो काय सांगितलं ओ शिट हे सांगितलं नाही 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 फार कठीण आहे हो नाव तुमचं मी आठवते तुमचं नाव की नाही चार अक्षर आहे बरोबर बरोबर पहिलं अक्षर ना बरोबर बरोबर मग सगळं माहिती मला त्याने सगळं सांगितलं हो येऊ दे त्याला त्याला येऊ दे आय विल शूट हिम माझं पिस्तूल कुठे आहे माझ्याजवळ माझ्याजवळ बसा ना गडे हे बघा मी इथे तुमच्या जवळ बसायला आलेलो नाही असं काय करता बसा ना हो काय तुम्ही अंगचटीला येते डायरेक्ट किती छान आहात तुम्ही मी हो खरं सांगता मला की नाही फार आवडलात नक्की मला खूप छान वाटतंय तुमच्या बरोबर पण मला छान वाटत नाहीये ना तुमच्या बरोबर वाटेल ना थोड्या वेळाने
कधी वाटेल? अजून थोड्या वेळाने. हो हे बघा, तुम्ही 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 लांब राहा, तुम्ही लांब राहा बघा. तुम्ही माझा विनय भंग करता, मी पोलिसांना बोलवेन. ओ, तुम्हाला कोणी बाप भाऊ आहे की नाही? आहेत ना, मला पाच बाप आणि एक भाऊ आहे. नाही नाही नाही, मला की नाही, पाच भाऊ आणि एक बाप आहेत. तरीच काय? तरीच काहीतरी शी बाबाशी. मग जाऊ दे. मला की नाही, तुमच्या बद्दल फार वेगळं वाटत हो. वेगळं म्हणजे काय? वेगळं वाटत तुम्हाला? तुमचा असा थरथरता हात हातात घेतला ना की फार फार वेगळं वाटत. मला तुमचा टाय सुद्धा किती आवडलाय म्हणून सांगू. काय म्हणतो? खरंच आपल्या प्रेमी जीवाला वेसण घालण्यासाठी या टाय सारखी दुसरी कुठली चांगली वस्तू असेल बर. हॅलो पोलीस स्टेशन. ओ, इथे माझ्यावर विनय भंग होतोय. हो, हे राजा सेनेंचं घर आहे. हा, लवकर लवकर पत्ता लिहून घ्या. हा हा, जनविकास 14 माटुंगा, मुंबई नंबर 14. ओ, लवकर लवकर दोन पोलीस पाठवा. दोन पोलिसांनी भागणार नाही, मिलिटरी पाठवा. नाही, मिलिटरीने सुद्धा नाही भागणार, फायर ब्रिगेड पाठवा. लवकर पाठवा. इथे पोलिसांना फोन कशाला केलात? मम्मी काय करू? म्हणून पोलिसांना फोन करायचा? ओ, मग तुम्ही माझा विनय भंग करत होता ना. खोट बोलू नका, उलट मीच त्यांना सांगेन की तुम्हीच माझा विनय भंग केलात म्हणून. असं हात पकडलात आणि म्हणालात सोडा 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 सोडा. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. नाही नाही, विनय भंग संपला. सॉरी सॉरी, काय झालं, मी मस्करी करत होतो. नाही नाही नाही, विनय भंग असं काय होत नव्हतं. नाही सॉरी सॉरी, हे बघा, कोणालाही पाठवू नका. ओके ठेवा. हे बघा हे बघा, मी तुम्हाला हे पैसे घ्या. हे 1000 रुपीज. वेडे आहेत का तुम्ही? म्हणजे हे झालेलं कोणाला सांगायचं नाही म्हणून हे पैसे. याला लाज म्हणतात? यालाच प्रेझेंट म्हणतात. प्लीज मला सोडा, येतो मी. परत या, लवकर या, परत या. हाय. ए, कुठे गेले? कोण? आमचे साहेब कुठे गेले? नाडकर्णी. नाडकर्णी? हो, त्यांच्यासाठी औषध आणलं गेलं होतं ना. माझे साहेब ते कुठे गेले? बेबी, हे नाडकर्णी, ते तुमचे साहेब? हा, माझे साहेब. काय झालं? काय नाही, मला वाटलं ते नाडगौडा. नाडगौडा? नाडगौडा म्हणजे काय कळलं नाही. वासूचे बॉस. वासूचे बॉस? अच्छा. नाही, गेले कुठे पडले? काय झालं? मला नाही माहिती. ते आले तर मी त्यांचे डोळे झाकले. त्यांच्या बरोबर केवढा प्रेमाचा चाळा केला. त्यांची टाय पकडली आणि त्यांना खोलीवर फिरवलं मी. काय सांगता ना तुला, लाज लज्जा श्रम काय? माझ्या बॉसशी तू कसं वागलीस? अरे 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 अरे, आता तुला सांगून ठेवतोय, आता जर मी आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तू राहशील. असं काय करतोस रे? हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ना. माझ्यासाठी म्हणजे मला कळलं नाही. माझ्यासाठी म्हणजे काय? माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. तेवढेच बोल, तेवढेच बोल. अगं, कधीतरी प्रेमाशिवाय बोल ना काहीतरी. असं काय करतोस रे? अगं, काय झालं? किती वेळा तुला माझा राजा माझा राजा म्हणते, तू एकदा तरी मला माझी बेबी म्हणालायस कधी? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आता शेवटचं म्हणतो. बस तिकडे तिकडे बस बस तिकडे बस, आता हे फायनल बोल. किती वेळा म्हणू? एक वेळा, पाच वेळा, दहा वेळा, किती वेळा म्हणून बोल. माझी बेबी 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 बेबी बीबी 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 बी माझी बीबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी. जॉब करतोस, लाज नाही वाटत तुला? अगं नाही गं, अगं मी हिला सांगत होतो. बघ बघ, माझी बेबी कशी आहे? माझी बेबी माझी बेबी माझी. बोलू नकोस, दे माझी प्रेमपत्र, आताच आता देऊन टाकते दुसऱ्याला. काय काय, स्वतःला काय समजते काय? देऊन टाके दुसरा, काय लाईन लागले काय? मग भंगच कर. नाटक आहे बस. एवढा का मच्छर वाटतोय तुला? बोल. वाटणारच, राजाचं माझ्यावर प्रेम आहे. एक मिनिट, इकडे बघ. काय गं? राजाचं की नाही, माझ्यावर जास्ती प्रेम आहे म्हणूनच तो माझी बेबी माझी बेबी असं म्हणत होता. हो की नाही रे राजा? नाही नाही, हे बघ बेबी, बघ, तू एक काम कर, यू जस्ट गेट आउट. असं काय करतोस रे? बघ हा, नाहीतर मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करेन. कर, मी तुला तेच सांगतोय, आधी कर, यू प्रूव्ह इट. चल निघ बघू. मला सरदारजीचे जॉब कोण सांगणार?
अग तुला अख्खा सरदार आणून देतो, तू आहेस कुठे? चल चल पडत डोळे उघड, नाही तर पडशील खाली धडाम कर कट्टी तो बट्टी जा तू कट्टी कट्टी हाकलून दिली बघितलं कसं ते मी समोर होते म्हणून नाहीतर आपला जप चालला होता माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी मला ना तुझं हेच कळतंय मी तुला 50 वेळा सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही अरे तुमचे बायकांनी नेहमी असं करत अरे असं एक्साइट होऊ नकोस आजी बाजू नको माझ्या साईट पासून दूर अरे माझं काय बोलू नका माझ्याशी इतके धावपळ करते मी कसले खेळ का असं म्हणत केवढ माझे साहेब डबा बाटलीवाला तुझा बाप डबा बाटलीवाला अरे तुझा आजोबा डबा बाटलीवाला तुझा पंजोबा डबा बाटलीवाला तुझा खापर पंजोबा डबा बाटलीवाला आजोबा आणि बाप कुणी दबावाला नाही साहेब मी दबा बाटलीवाला साहेब तू तू डबा बाटलीवाला काय 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 काम काढलंस साहेब तुमच्याकडे रद्दी आहे का रद्दी रद्दी होती पण मागच्या महिन्यात मी देऊन टाकली सगळी रद्दी म्हणजे काय माहितीये हे दहा काय प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या वगैरे वगैरे हे दरा रद्दीमध्ये प्लास्टिक पिशव्या बाटल्या वगैरे येतात हल्ली हो असं येत नाही पण नाही आमच्याकडे बाटल्या बिटल्या काहीच नाही तो नाही का नाही नाही मग साहेब काय बाटली आहे की नाही बाटली अच्छा बाटली क्या बोलते नाही अजून सुरूच नाही केली तिथी नाही पीत नाही ताबडतोब आता जे आता प्याला सुरुवात करा हो मी पुढच्या महिन्यात येतो जमा करून सगळ्या बाटल्या घेऊन जाण्यासाठी या पण या थोर आता आपण दबा बाटलीवाला तुझा गोंधळ या या दबा बाटलीवाला सावका जा बाटलीवाला सरकार म्हणतं दारू पिऊ न हे म्हणतं दारू प्या काय लोक नमस्कार या राजा अरे हे काय झालं राजा रेडा रान रेडा लाडगा मसोबा सगळे येतात एका वेळी ज्याच्यात आहे ना तो माझा मामा येतोय पत्र आले पत्र मी आता जाणार नाही मी आता इथेच राहणार इथे इथे तो माझा मामा तो डेअरीवाला दूधवाला ताकदवाला तो येतोय मी आता इथे राहणार मी नाही जाणार मला त्याच्या तावडीत सापडायचं नाही आधीच तो माझा बॉस माझा बॉस तुझा बॉस माझा बॉस इथे आला होता कोण तो रे त्या काय ते नागडागौडा नाही नाडगौडा तो सुपरिटेंडंट ऑफिसर माझा अरे पुरता बघलाय रे टायपिस्ट बाईच्या खांद्यावरून बघतो अरे त्या भळकलाय म्हणून त्या बेबीला म्हटलं तू त्या माझ्या बॉस वर प्रेम कर त्याला नादल लाव तिचा टाई धर पॅन्ट धर गळा धर काही कर पण त्याला तुझ्या प्रेमात पाड तुझा काय झालं काय उडाल आता काय काय तुला काय झालं रडा तू बेबीला नाड गौडाला धरायला सांगितलं बेबीने माझ्या बॉस नाड करडीला धरला असतो काय कस करायचं नाही नाही या सगळ्याची सुरुवात त्या कावळे बावळे पासून झालेली आहे त्या कावळे बावळेचा आता बंदोबस्त करायलाच हवा तू नाही तू मागे जा सीते ये सीते ये सीता ये 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 असे लाजू नको ये असे समोर ये ये हा पहा मुलीचा मुख कमल पाहून घ्या पहा अरे वा मागे वायपर लावलाय हा वायपर नाही हॅन्डल आहे हा इकडे बघ इकडे बघ हा इकडे बघ आता हे तुझे नाथ कोण नाथ नाही तो राम नाही तो शत्रुघ्न नाही तो तुझा राम ऐक आहे हे खूप डेंजरस आहे सगळं बावळ्या तुला नंतर बघतो नाही रे हे सोड सोड तू सोड तू सोड सोड तू हलके हलके झोज बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जोजवा 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 अरे काय घर आहे का धर्मशाळा आहे अरे बच्चे को उठाओ चलो निकलो बाहेर नाथ
अरे देवा, हे कालच तिथे सोडून गेलेलं आहे ना. काय हे काय पाळणा? पाळणा तर दिसतय, तो कशाला इथे? पाळणा कशासाठी असतो? अरे पाळणा, अरे पाळणा मूल ठेवायला असतं ते बरोबर आहे, पण आपल्याला मूल होणार नाहीये. इश, हे तुम्ही आताच कसं काय सांगू शकताय? पडशील, लचकशील, मुरगळशील, शांत उभी राहा. रात्रभर तेच बघतोय ना मी. हे बघ कसं आहे माहितीये का, मूल होण्यासाठी आपल्याला आधी लग्न करायला पाहिजे, आणि मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही, त्यामुळे मूल होण्याचा काही चान्सच नाहीये. हे काय झालं? अगं काय, त्या ओठांची केवढी शारीरिक हालचाल होतीये, दमतील ओठ दमतील ते. असं म्हणू नका नाथ, माझ्या मामाने किती हौशीने मला इथे आणलं, किती हौशीने पाळणा माझ्यासाठी आणलं होतं. हे बघा, हे बघा, मी ना आपल्या बाळासाठी पायमोजे पण विणायला घेतले आहेत. आई, तुझे पाय कुठे आहेत? हे काय, ह्याच पायावर मी डोकं ठेवतो आता. हे बघ, मी तुला खरं सांगू, तू एखादा खरा खुरा राम बघ आणि त्याच्याशी सुखाने लग्न कर, मी नाही तुझा राम होऊ शकत. हे राम, तेच तुला सांगतोय, मी राम होऊ शकत नाही. हे बघ, मी फार अम्बिशियस माणूस आहे, यु नो, मी असल्या छोट्या मोठ्या भानगडीत नाही लक्ष घालत. हेच तर मला हवंय. काय? माझा राम, माझा राम इतका अम्बिशियस आहे ह्याचा मला अभिमान आहे. तुमच्या सहवासात मला सुखच लाभेल असं मामाने मला सांगितलंय. ज्या वेळेला ना सीता स्वयंवरात सीतेनी, नाही सॉरी हा, रामानी आपल्या धनुष्याला बाण लावला, मोडला, मोडला, तो बाणही मोडला, धनुष्यही मोडलं, आणि या धनुष्याला मी हात लावू शकत नाही. हे बघ, तुझी कितीही सीतावेची इच्छा असली ना, तरी मी राम होणार नाही. राम हा होत नसतो, राम इज बॉर्न अँड नॉट मेड, असं मामा सांगतात. ज्या आईचा मामा, आईचा भाऊ, मामा. हे बघ नाथ, तू नाथ नको ना ग म्हणू, मला वात आलाय त्या नाथाचा. नुसतं राजा म्हण ना, चालेल मला, नुसतं राजा म्हण. चालेल तुम्हाला, म्हण, आवडेल तुम्हाला, बरं मी म्हणते. म्हण आता पटकेल, नेट पटकेल. राजा नाथ. कशाला ते परत मागे नाथ कशाला पाहिजे ग? पण मी नाथ म्हटलं म्हणून कुठं बिघडत? नाथ म्हणजे पती, पती म्हणजे परमेश्वर, साता जन्माची सोबती. हेच हेच नकोय, साता जन्माचा सोबती म्हणे. अरे हट, अरे काय व्हरायटी असायला पाहिजे की नाही? व्हरायटी काय काय? अगं केवढी लिप मुवमेंट तुझी केवढी होतीये, जरा शांत ठेव ना, शांत ठेव, शांत शांत शांत. हा, अरे व्हरायटी पाहिजे आयुष्यात, व्हरायटी पाहिजे, कळलं काय? काय सहा जन्म बायको बरोबरच काय, प्रेयसी बरोबर काढायची सुद्धा माझी इच्छा नाही, बरं का? परत हे बघ, हे बघ, शांत शांत शांत. कसं आहे की माझे विचार तुला कळणार नाहीत, मुळात कळले तर पटणार नाहीत, आणि पटले तर पचणार नाहीत, आणि तुला जरी पचले तरी मला ते चालणार नाही, कळलं का? म्हणे सेवा करते. अरे माझी सेवा करणं काय एवढं सोपं काम नाहीये. सोपं आहे ते? हे काय करते? तुम्ही मला एक संधी देऊन बघा. नको ना, काय काय करते ते बघा. तुम्ही मला फक्त एक संधी द्या, तुमचं सुख ते माझं सुख, तुमचं दुःख ते दुःख. नाही ग, दुःख म्हण, दुःख. हा, तुमचं दुःख ते माझं दुःख. नको. हे बघा, तुम्ही मला अगदी वनवासात जरी न्या, तरी तुमच्या बरोबर वनवासात देखील यायला मी तयार आहे. अगदी ओलीकल, अगदी वलकल घालून. झालं, तू कोण आहेस? कोण? सीता. रे बॅग नाही तुला, काय करते का? डोस खबर लागे तुझा? गप्प गप्पा बस. वलकलं नसते कशाला? वलकलं नसते चांगलं? एवढ्या वीज भर साडे, आपला हात भर साडे आहेत, कशाला वलकलं नसायची? नाथ, आता परत नाथ म्हणशील ना तर पेकाटात लात घालीन. नाथ, नाथ, नाथ. नको, तुला नको, त्या पाळण्याच्या पेकाटात लात घालतो. थांब, कुठून आणलाय पाळणा तो? मी उचलून नाही, उचलून बाहेर फेकतो. अरे काय एवढा जड? मामा झोपलाय की काय? बघू बघू बाजूला. मामा अक्कले, मामाला एवढा जड पाळणार, त्या अक्कले घाण टाकली काय मामाने? हे बघा, इतका त्रागा बरं नाही असं मामा म्हणतात. हे मामा म्हणतात हे ना पाळणा ना मामा पुढच्या खेपेला हलका आणतील. पुढच्या खेपेला अक्कल का? ह्या खेपेचा पत्ता नाही, पुढच्या खेपेच्या गोष्टी करते. पाळणा
तुम्हाला लागलं ना म्हणजे हिंगे 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 काय करते काय शांत फिरायला मला लागलंय तू कशाला डान्स डान्स करते थांबा थांबा मी माझ्या ना लुगडा फाडते नको ग नको ना कशाला लुगडी बिगडे फाडते अहो ते नाही का गाणं आहे चिंदी बांधते द्रौपदी हरीचा ती द्रौपदी आहे ना तू कोण आहेस सीता सीता रे गप्प बस नका माझं म्हातारपण जवळ फाडते ना नको ना मी फोडू का तुला आता चेंज ना मी रुमाल बांधते एक मिनिट काय झालं रुमाल अग एवढासा आहे गट्टीच भर हे काय रुमाल बांधते असा बसा ना बसा आई ग कुठल्या पायला लागले तेच कळत नाहीये बसा भ्रमिष्ट झालोय मी बसा आई आई मिस्टर साने पुरुषाच्या आवाजात काय बोलते गप्प बस एकदम मिस्टर साने अरे साहेब या 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 साहेब या सर या या सर या या काल मी तुम्हाला बोलवलं होतं ना बोला का नाही आलात नाही मी आलो होतो पण ऍक्च्युअली काय झालं माहितीये का खोटी कारण देऊ नका बेबी कुठे आहे बेबी सर माफ करा माझी चूक झाली सर का खूप त्रास दिला ना तुम्हाला मला पण दिला तिने तुमचा टाय धरला ना तिने माझी पॅन्ट धरली दिवसभर मी तिला समजावत बसलो होतो शेवटी तिला घरी हाकलून दिली वेडी होती कम्प्लीट वेडी आहे तुम्हाला औषध मिळालं ना कुठलं औषध ते औषधाचं जाऊ द्यात जाऊ द्या तुम्ही सारखं पाय काय हलवत लागलंय का तुमच्या पायाला या कोण यांच्या पायाची दासी पायाची दासी म्हणजे पत्नी कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर साने तुम्ही सांगितलं ना तुम्ही मॅरिड आहात म्हणून मला मॅरिड माणसं खूप आवडतात कुठलं सेक्शन कुठलंय तुमचं माझं डिस्पॅच सेक्शन सर डिस्पॅच मॅरिड माणसं डिस्पॅच सेक्शन नो 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 उद्याच्या उद्या तुमचं सेक्शन बदलतो नाव काय तुमच्या वाईफच सीता जुनं नाव आहे एकदम एकदम बेकारच आहे खरं म्हणजे नाही नाही खरंच खूप छान नाव आहे तुमचं अगदी पारंपरिक असं नाव वाटत पाळणं काय पाळणं पाळला पाळला मीन्स यु आर अ फादर कॉंग्रॅच्युलेशन अगेन कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर साने हो तुम्ही बाप तुम्ही सांगितलं नाही मला अहो काय तुम्ही फालतू खोटी कारण देता सुट्टीसाठी तुम्हाला खरी कारण सांगायला काय होतं तुम्हाला माहित नाही 500 रुपये इन्क्रीमेंट आहे आपल्याकडे बाप असणाऱ्या माणसांना 500 रुपये इन्क्रीमेंट येस म्हणजे समजा मूल झालं तर आपल्या ऑफिसमधून 500 रुपयाचं इन्क्रीमेंट मिळत येस अरे बाप रे अरे मी पहिल्यांदा सांगायला पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा युमीन हे दुसरं नाही नाही अगेन कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर साने नाही हो नाही तुम्हाला 2 इन्क्रीमेंट्स लागू हा काय सांगता काय सर येस थँक्स अलॉट सर थँक्स अलॉट पण आता मात्र पाळणं लांबू लांब म्हणजे तुम्ही टाकूनच देणार आहे ऍक्च्युली वरती माळ्यावर ठेवला होता तो खाली आणून ठेवलाय आता इथून मी बाहेर टाकून देणार रस्त्यावर बघू दे तुमच्या प्रिन्स ऑफ वेल्स नाही आता नाही तो का आता कॉलेजमध्ये गेलाय कॉलेजमध्ये नाही म्हणजे आता आता मी कॉलेजमध्ये त्याला टाकणार नाहीये मी मोठा झाला की त्याला खूप मोठ्या कॉलेजमध्ये टाकणार आहे आता तो जरा आजीच्या कुशीत झोपलेला आहे आजी आता कुठे कुठे हे पैसे सर कशाला कशाला चालेल चालेल असू दे काय आमच्याकडे मुलांना काहीतरी देण्याची पद्धत आहे बरं नाव काय त्यांची मोठ्या मुलाचं नाव आहे लव व्हेरी गुड व्हेरी गुड लव ठीक आहे लव आणि धाकट्याचं आहे कुश 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 म्हणजे लव आणि कुश असं ते कॉम्बिनेशन अरे वा वा आणि मला असं विचारायचं होतं मी सांगते ना काय सांगू नका एक काम करा तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि जरा स्वयंपाकाचं बघा साहेबांना चहा टाक पण ते विचारतात आज जाते का तुम्ही ओठांची हालचाल होती आहे आज शेगडी आहे ना शेगडीवर जरा गरम करून घे ओठ हा चल 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 चहा टाक चाल चहा टाक तू चाल चहा चहा टाकाय असं प्रेमाने सांगावं लागतं हल्ली जरा वेगळी परिस्थिती आहे नाही पण ते सारख्या माशासारखं का करत होतं त्या नाही ते काही वेगळी पद्धत आहे होती ओठांची हालचाल जी असते ना पण चांगली आहे चांगली त्यांची वाईफ चांगली आहे बरं मी इकडे वेगळाच करण्यासाठी आलेलो होतो साने ती बेबी कुठे आहे सर जाऊ दे ना सर साने ती बेबी कुठे आहे काय तुम्ही मनावर घेता केवढी शेती तुम्ही शट अप साने साने त्या बेबीवर सर ऐका त्या बेबीवर मी खूप खुश आहे साने काय बोलताय काय हो साने सर ओ तुम्ही हो आणि खुश साने हो साने काल तुमच्या घरी आलो होतो ना होय तेव्हा तिने माझा हात धरला हा मी तेव्हा एकदम घाबरलो साहजिक आहे
पण घरी गेल्यावर मला बरं वाटलं एकदम. सनी तिने माझे डोळे झाकले आणि माझे डोळे उघडले. तिचा तो स्पर्श सर साने आणि ते गाणं साने गाणं. नाही सर हे भावत नाहीये. साने तुम्हाला ऐकायला येतं गाणं? गाणं येतंय ऐकायला? हा हा थोडस अस्पष्ट असं अस्फुट असं अस्पष्ट येत आहे. जरा जवळ ये इकडे. आता येत आहे? वा वा आता ट्रान्समिशन मिळालं ना. म्हणजे भीमसेन जोशींचं आहे का? साने तुम्हाला सांगतो सगळे तुम्हाला सांगतो मी पूर्वी फक्त बातम्या द्यायचो. काय सर किती वर्ष तुम्ही बातम्या ऐकायचो? हा तेच म्हटलं. आता मी फक्त गाणी ऐकतो. हा फक्त गाणी ऐकतो. इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू. साने साने सर तुम्ही इथे टाका तंबू. ए तुम्ही इथे बसा बसा. साने साने बेबीला बोलवा. आणि साने तुम्हाला माहितच आहे काय माझी बायको कॅन्सरने आजारी असते हो. सर किती दोन टोक आहेत ना आयुष्याची. एक कॅन्सर एक बेबी एक बायको. असू देत साने असू देत. ऐका माझं प्लीज साने. सर हे जरा अति होते असं नाही वाटत सर. होऊ देत होऊ देत होऊ देत साने. ठीक आहे तुमची मर्जी. प्लीज प्लीज बेबीला बोलवा. आणि काय सर खासगी असले तरी मला कळेल इतपत तरी बोला ना. तुम्ही म्हणजे मनातल्या बद्दल ऐका मला कळलं रे. सने हे प्लीज ऑफिस मध्ये कोणाला सांगू नका. छे काय वेडा आहेस का? वेडा आहे का मी? हा मग पण सर आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की बेबी नाहीये. बेबी गेली कुठे? कुठे म्हणजे ऍक्च्युली ती ट्रीपला गेली मुलीच्या. मला नाही का सांगायचं मी पण गेलो असतो ट्रीपला मुलींच्या. जरा अतिच चाललेलं आहे. होऊ दे साने. हा साने प्लीज बोलवा. तुम्ही काम करा तुम्ही बेबीला बोलवा मी जातो. हा तुम्ही बेबीला बोलवलं ना की मला लगेच फोन करा मी येतो. असं करता तुम्ही? हा बर ओके. साने प्लीज सर प्लीज प्लीज साने माझं एवढं काम करा तुमच्या 500 दोन इन्क्रीमेंट लागू करून देतो तुम्हाला. आई शाबाश. ओके सर पण मालक सांगा हे सगळं झेपेल ना तुम्हाला? म्हणजे झेपेल ना. मला जर 500 दोन इन्क्रीमेंट मिळणार असतील तर मला झेपणार. ओके सर सावकाशा प्लीज मी तुम्हाला लगेच बोलवतो. हा 500 दोन इन्क्रीमेंट काय झालं का या माणसाला? काय होता काय झाला? हा 500 दोन इन्क्रीमेंट. नाथ गेला कुठे तो? ते गेलेत बाहेर. आणला दे दे इकडे दे. हा काय करू? ओत माझ्या डोक्यावर. चालेल कानफडात मारून ते घे ना तुझा तू चहा. ओत म्हटल्यावर ओतते. घे मी घेऊ. बस 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 मी अगे बस घे. चहा पिताना जास्त हलवू नको. जाणारच नाही चहा घशामध्ये. हा जरा स्थिर ठेवते. ओठांची जी शारीरिक हालचाल आहे ती. पण मी खुश आहे तुझ्यावर. माझ्यावर खुश? चहा पी तू बिंदास मी चहा पिऊ. केवढा आवाज चहा पिताना एवढं नाही शांतपणे मी ना. तुला पाहिजे तसा चहा पी. कारण काय मी तुझ्यावर खुश आहे ना. अरे 500-500 मला दोन इन्क्रीमेंट मिळणार आहेत किंवा 1000 एक इन्क्रीमेंट मला मिळणार आहे मी काहीही न करता. का तुला नाही कळणार? अरे 500-500 दोन इन्क्रीमेंट ढंका टक्का ढंका टक्का. 1000 एक इन्क्रीमेंट ढंका टक्का ढंका टक्का. 500 दोन इन्क्रीमेंट. अरे 500 दोन इन्क्रीमेंट मला मिळणार आहे मी काहीही न करता. लव खुश हे ढंपटक्का कटक्का ढंपटक्का कटक्का ढंपटक्का कटक्का ढंपटक्का. यांच्यावर परिणाम झालाय वाटत. काहीतरी उपाय करायला हवा. पाहिलं ना मामा कसे पळाले ते. यांचं काही 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 खरं नाही. सगळी चूक तुझी आहे. चोप. अगं तुला साधं राजाचं मन जिंकता येत नाही. हे बघ आम्ही घोडा पाण्यापर्यंत आणलाय. पाणी पाजायचं काम तुझं. अगं तुझ्या जागी जर मी असते ना तर येवा ना निदान दोन तीनदा तरी सहज हनीमून अटपून आले असते. काव पण मामा. मामा गेला खड्ड्यात. हे बघ संसार तुला करायचा की आम्हाला? काय कावळे? होय बावळे. मला हनीमून करायची इच्छा नाही असं वाटतं का तुम्हाला? पण मी एकटी हनीमूनला जाऊन काय करू?
हे माझ्याशी नुसते बोलायला सुद्धा तयार होत नाहीत. अगं चूक तुझीच आहे, कधी हात तरी धरलायस का त्याचा? तसा मी ना अख्खा असा पाय हळू हळू हळू. तितक्यात त्यांचे साहेब आले. मी साहेबांना धडाधड सांगून टाकलं मी यांच्या पायाची दासी आहे म्हणून. पण ना त्यांचा माझ्याकडे बघून गैरसमज झाला. त्यांना वाटलं मी त्यांची बायको आहे. आणि हा पाळणा, हा पाळणा बघूनही त्यांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं आम्हाला दोन मुलं आहेत म्हणून. अगं ही संधी तू प्रयत्न करायला हवा. हो ना, मी तसा प्रयत्न केलाय. शाबास, मी एक शेर पाठ केलाय. बोमला काय शेर कशाला? शेर बोलल्यामुळे हृदयाचे दरवाजे असे उलगडतात. उलगडतात हे कोणी शिकवलं तुला? बाथरूमने. बाथरूमने? बाथरूम मध्ये मी त्यांची अर्धी जळलेली प्रेमपत्र वाचली. तुला बरी मिळाली? आम्ही शोधून शोधून जमलो. बाथरूम ना ही काय इकडेच? बाथरूम नाही ग, प्रेमपत्र. हा मी शेर सांगू का तुम्हाला? हा शेर अर्ज आहे. अर्ज आहे? हो, शेर सांगण्याआधी अर्ज करावा लागतो. शेर अर्ज आहे. कुछ तुम्हारी निगाहे फकीर थी. फकीर नाही ग, काफीर असेल. कुछ तुम्हारी निगाहे फकीर काफीर थी. कुछ मुझे शराब होना था. वाह वाह, क्या बात है, बहुत अच्छे बहुत अच्छे. क्या बात है, बहुत अच्छे. वाह वाह. काय अर्थ काय शेराचा? शेराचा अर्थ करण्यात काही अर्थ नसतो. शेर संपायच्या आधी वा वा क्या बात आहे असं बोलायचं आणि शेर समजलाय असं दाखवण्यात गंमत असते. वा वा क्या बात आहे, क्या बात आहे. आता तू शेरा बिराच्या नादी लागू नको, डायरेक्ट त्याच्यावर प्रेम कर. चहा कर. चहा कर म्हणणं इतकं सोपं आहे का ते? प्रेम कर म्हणणं. मी तर त्यांच्यावर अगदी चारही बाजूनी प्रेम करायला तयार आहे. पण ते माझ्याकडे एका बाजूनी बोलायला सुद्धा तयार नाहीये. अगं पण तूच काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणजे तू मेकअप कर, कपडे बदल, दिल बदल, वाटेल ते बदल, चाल बदल, मग बघ राजा कसा तुझ्या तालावर नाचतो ते. चल नाच बदल, नाच बघू, नाचू. राजा रे राजा काय तुझी मजा, कोंबडी निवाजवला बँड बाजा. राजा रे राजा चोप 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 बँड बाजा. बाप बँड तू नाचू नकोस, राजाला नाचो. बँड बाजा. नको वाशा. आणि वाशा वाशा काय करतेस, कसले आवाज काढतेस? वाशा कोण तुम्ही? मी वाशाचा मामा. वाशा कुठे आहे? कोण वाशा? माझा भाचा, काडी पैलवान भाचा. मामा येणार म्हणून पळून जाणारा भाचा, त्याला दूध पाजायला आलोय मी. दुधाचा धंदा आहे ना माझा. असे मारक्या म्हशी सारखे बघता काय? अशा 47 म्हशी आहेत माझ्या. अहो तुम्ही भाच्याविषयी बोला, म्हशीविषयी बोलू नका. राजा साने तुमचा भाचा का? नाही नाही. तुम्हाला वाचता येतं? हो. हे बघा, राजा सानेचा पत्ता मिळालाय मला, म्हणून मी इथे आलो. तो इथे लपून राहतो ना असं समजलंय मला. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही कोण पठ्ठे? आई वडील वाटत. आई दिसते का हो मी आई सारखी? जाऊ दे हो, कावळे असा गैरसमज होतो कधी कधी. तुम्ही आई दिसता? तसं आई दिसण्याचंही वय संपलं तुमचं. म्हशी बघितल्या बरोबर मी ओळखतो तरुण कोणती आणि छेरडी कोणती ते. अहो अहो, तुम्ही तुमच्या भाच्याबद्दल बोला, आमच्या म्हशीबद्दल बोलू नका. म्हशीबद्दल बोलू नका. कोण तुमचा भाचा? वासुदेव शंकर साठे. म्हणजे तो पेद्रो. खोट बोलला आमच्याशी? खोट बोलला? बोलणारच खोट. अहो सकाळी उठल्या उठल्या त्या इराण्याचं गोमूत्र प्यायला जात होतो. गोमूत्र म्हणजे चहा हो. चहा. आणि निसताना त्या नाचणाऱ्या बायका बघतो. नाचणाऱ्या बायका? पण ते आबानी बंद केलं ना. हो, मी त्या सिनेमातल्या बायकांबद्दल बोलतो. मग मला सांगा त्याची तब्येत कशी सुधारणार? तुमचे दंड बघू. ते आता थंड झालेत. तुम्ही असं करा, तुमचा भाचाच हवाय ना. काय तुम्हाला बघितलं की तो बाहेरच्या बाहेर पडेल ना. हार्ट अटॅक येईल त्याला मला बघितल्यावर. मग आमच्या समोर कशाला हार्ट अटॅक? तुम्ही आत लपून राहा. कुठे? या इकडे 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 या. तुम्ही या खोलीत लपून राहा इथे. हा तुमचा भाचा आला की मी चार थापा मारतो याच्यावर. तुम्ही थापा मारणार? थापा मारण्यात मी एक्सपर्ट आहे. जमल्यास तीन थापा मारतो. बरं, तीन थापा मारले की तुम्ही बाहेर या, तो भेटेल तुम्हाला. पण आत लपून बसा. बरं. हा तुमचा भाचा आले की बोलवतो तुम्हाला. गेला एकदाचा रेडा. अहो बावळे, किती थापा मारल्यात. अहो त्याच्या अंगात दूध आणि डोक्यात शेण भरलेलं आहे. म्हशी शिवाय बोलत नाही तू. आता बघ, तुलाच राजाला जिंकायचं आहे. तुझा तू बघ, आम्ही चाललो, काय करायचं कर. तू आणि राजा काय नाचायचं ते नाचा येते. चला हो मामा.
मामा मेला तुझा, चला हो। राजा राजा गेला। ए कोण ग तू? मी शेजारची बेबी। वा वा शेजारची बेबी, मग या शेजारी कशाला? असं काय विचारतोय? एखादी तरुण मुलगी तुमच्याकडे आली तर तुम्ही काय कराल? ते कसं सांगू तुला बावळे? कसं सांगणार तुला ते आता? म्हणजे खरंच तुझं राजावर प्रेम आहे? हो, आणि असायला काय हरकत आहे? पण राजाचं तुझ्यावर प्रेम आहे का? नाही ना, हीच तर खरी माझ्या प्रेमाची ट्रॅजेडी आहे। अरे 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 अरे, राजा किती निष्ठुर आहे ने। हो ना, तुम्ही जर त्याच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतात? ते आता तुला इथं कसं काय सांगणार बावळे? खाली घ्या बावळे। सगळे मेले पुरुष असेच, दोन बायका समोर आल्या कि काय होतो तुम्हा पुरुषांना? ते तुला पुरुष झाल्याशिवाय काय, ते तुला पुरुष झाल्याशिवाय कळणार नाही। किती छान बोलता हो तुम्ही। खरच माझे काम कराल, माझ्या हृदयाच्या लाटेला तुमच्या प्रेमाचा किनारा लाभू दे, माझ्यावर प्रेम करा ना हृदयेश्वरा। अगं तुला काय हे प्रेमाचं दुकान वाटलं का? हो, हे प्रेमाचं दुकान नाही, हा प्रेमाचा शॉपिंग मॉल आहे। तुमची टपरी बंद करा आधी, आणि काय चाललं तुमचं हे? तुम्ही थांबा हो, आता मी फेरीवाला झालो। तुला प्रेम हवंय ना? हो तुला प्रेम, तू थांब ग। मी म्हणजे प्रत्यक्ष मी नाही, माझ्या जागी दुसरा माणूस देतो, रिप्लेसमेंट। हा तुला प्रेम करायला माणूस हवाय ना? हो मी देतो तुला, चल तिकडे कोपऱ्यात चल। तिकडे? हा चल ना, तुला सांगतो ना, हे दार आहे ना, तिकडे जायचं? आपण नाही जायचं, मग तिथं दुसरा एक बसलेला आहे तुझ्यावर प्रेम करणारा, तिथं जायचं, दारावर तीन वेळा अशा थापा मारायच्या। हृदयेश्वरा लगेच नाही, लगेच नाही, आम्ही गेलो की 10 काउंट करायचे मनातल्या मनात, त्यानंतर तू असं 3 थापा मारलेस की तुला प्रेमच प्रेम मिळेल। हो प्रेमाचा अगदी कॅन मिळेल, यू कॅन लव। थँक्यू थँक्यू। हा मी जाऊ? जा जा, अगदी खरवस सुद्धा मिळेल तुला, जा चला। हा तिला मिळालं तिचं प्रेम, तू राजाला सोडू नकोस, आम्ही आता पळतो। हा लगे रहो, चल ए चल चल चल। बेबी बेबी बेबी, अय्या वासू तू? मी मी बर ते जाऊ दे, माझे एक काम करना, त्या दारावर की नाही 3 थापा मारना। दारावरच मारायच्या? हो तिकडे तिकडे तिकडे, मला वाटलं हे तिकडे त्या दारावर, दारावर थापा मारायच्या। आता मारतो ना दारावर थापा। ए थांब थांब, पण तू नको, तुझ्या समोर पण नको, जाऊ दे जाऊ दे। माझ्या समोर का नको? तिकडे की नाही गंमत आहे। गंमत? मी पण तुमच्यात, काय गंमत आहे? जाऊ दे, तुला नको सांगायला, काय उपयोग आहे का तुझा? तुला प्रेम करता येत नाही, तुला फेकता येत नाही, तुला साधा बॉस पण आणता येत नाही। चिडू नको मला, नाहीतर काय? बस बोलू दे मला आधी, माझा बॉस इथे येणार होता पण त्याच्या घरी अडचण, त्याला मी काय करणार? म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? हे बघ आता काय आहे, माझं तुझ्यावरचं मत आता बदलत चाललंय, पण एक भानगड झाली। कसली भानगड? प्रेमाची? ऐकून घ्या ना, माझा माझा तो उपटसुंभ मामा आहे ना, उपटसुंभ मामा, तो अचानक माटून गेला, उपटलाय, तो कुठल्या क्षणी इथे उपटेल, त्याच्या आधी मला इथून उपटायला पाहिजे, हे मला इथून निघायला पाहिजे ना, म्हणून सांगितलंय मी निघू का आता? एवढा भीतोस मामाला तू? एवढा नाही गेवी, थोडासा भीतो, तो मामा नाही कंस मामा येतो। अगं 150 किलोपेक्षा कमी वजन असणारे स्त्री आणि पुरुष जगाला नालायक असं त्याचं म्हणणं आहे। अगं स्वतःचे दंड दाखवणे आणि दुसऱ्याचे दंड बघणे यातच त्याला इंटरेस्ट आहे। जरा जास्तच घाबरतोस मामाला तू, कॉवर्डच आहेस। चॅलेंज करू नको, संधी मिळू दे, असं काही करतो तुझे डोळे दिपतील। बर बर, एवढंच करून दाखव मला, त्या दारावर की नाही 3 थापा मारून दाखव आधी। येडा वाटलो काय, कोणाचं सांगायची मला? ते मला पण माहित नाही, माझा प्रियकर आहे। कोण एवढा आत्महत्या करायला गेला आतमध्ये? तुझा ते दार उघडल्याशिवाय कळणार नाही रे, म्हणून सांगते आधी थापा मारती। बघच तू कोण बाबू का? एक शब्द बोल नकोस। अरे काय करशील तू? अरे करून करून काय करशील? दूध प्यायला घाशील, बादीवर गोमूत्र पाशील, तपेल्यावर दूध पाशील, 100 बैठक गाडा लावशील, म्हशी प्यायला लावशील, अरे वाटत गरीब तुला घाबरणार नाही, एक शब्द बोल नकोस मामा, एक वाजून ये, चल गेट आउट। अरे गेट आउट। कसं? चल गेट आउट। अरे श्याम, वाव, चल गेट आउट वासू, गेट आउट, अरे गेट आउट, गेट आउट, चल। अरे पण माझ्यावर कसं गिरे करतं?
अरे 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 तू बायकांचा आजार आहे तोच मला झालाय त्याशिवाय माझ्या अंगात एवढी ताकद येणार नाही अरे 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 काय झालं काय काय केलंस काय तू काय केलं अरे आज 150 पौंडाच्या रेड्याला 50 किलोच्या शेळीने हाकलून काढले गेट आउट म्हणून अरे त्या रेड्याला नाही या शेळीने अशी अरे 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 काय घर आहे की धर्मशाळा आहे तेच कळत नाहीये मला राजा अरे बर झालं इकडे 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 हे बघ तुला एक रामायण नीट समजून सांगायचं कळलं का रामायण हो म्हणजे एक असतं रामायण म्हणजे एक असतं रामायण म्हणजे एक असतं रामायण तुला माहिती ना रामायण ते असतं रामायण ओके काय जरा तुमची लाईन चालू आहे माझी लाईन चालू आहे काय लाईन म्हणजे फोन लाईन हा काय फोन करायचा जरा एक अर्जंट फोन का तुमच्या फोनचा काय झाला बिघडलाय काय बात आहे या या फोन करा या हॅलो हा रामजी हा हो घसीत माल अरे माल नाही पाठवला हा 20 क्विंटल कांदा आणि 40 क्विंटल बटाटा हा आणि ड्रायव्हरला पाठव पेमेंट बरोबर करून टाकते आणि ते मागचा ड्रायव्हर पाठवू नको लई बेकार होता रे आमची कामवाली घेऊन गेला तू लई वांदा झाले हा थँक्यू सांग काय माणूस आहे फुकट एक नंबर एक जाऊ दे रे काय तू रामायण सांगत होता हा तू तुला सांगतो रामायण म्हणजे काय असतं एक असतो रामायण म्हणजे एक 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 रामायण असतं त्यात असतो राम ओके तो असतो राम आणि दुसरी असते सीता सीता खोटी ना जवळजवळ खोटी पण नाही पण इथे खरी आहे आली आली मोडशील आता सरळ उभी राह जरा ही सीता कसं आहे इकडे तुला सांगतो ह्या सीतेला हा राम वनवासात पाठवणार आहे वेगळं आहे वेगळं रामायण आहे फक्त मी जरा का ते शिवून टाकीला ओठ फक्त मी कावळे बावळ्यांची वाट बघतोय एकदा के आले की नमस्कार नमस्कार अरे या बरं झालं आलात बरं झालं आलात वा 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 कावळे बावळे या मूर्ख मुलीला उचला आणि चालायला लागा पहिले ही मूर्ख यस सीते मार्ग तुझा शेर शेर हा शेर अर्ज आहे कुछ तुम्हारी निगाहे फकीर थी काफिर काफिर हाँ आणि जरा निगाहे लहान कर ना केवढी मोठी कुछ तुम्हारी निगाहे फकीर थी काफिर थी कुछ तुम्हें कुछ मुझे शराब होना था खराब साधा शेर म्हणताय ऐकलास हा शेर ऐकतोय ना मी आता मी तुला लिहिलेला शेर आहे मला भीती वाटते या शेराची घाबरते काय अरे एवढा इथे शेर असताना या असल्या शेराला काय घाबरते बावळे कावळे पंख उघडा आणि या मूर्ख मुलीला घेऊन पळा तुम्ही पुन्हा हिला मूर्ख म्हणताय ठीक आहे ही शहाणी बाबा तू शहाणी मी मूर्ख चला निघा चला पण आपले मुलांचं काय मुलं कोण मुलं आपले लवकोश हे चल चल हे तू नको ग लक्ष देऊ आपल्या दोघात भांडण लागावं म्हणून हे कट कर चल फोड चल फोड हो मिस्टर सने अरे फोड तो सने ओई गो ओई ओई ओ हॅलो मिसेस सने हा तुमच्यासाठी खाऊ एवढा तुमच्या लहान मुलांसाठी खाऊ कशाला अहो थांबा थांबा मी तुम्हाला दाखवतो या या इकडे लव आणि कुशसाठी खाऊ आणलं सात आठ नऊ दहा अकरा शंभर पास झालं मामा पास झालं भाषा काय पास झालं तुला सांगतो पहाटे उठल्याबरोबर किमान 100 बैठका काढायच्या म्हणजे पोट साफ चुप आणि नंतर शेरभर दूध प्यायचं दूधवाला आला काय साने बरोबर ना कशाचं काय अरे असा जर व्यायाम केला ना 15 दिवस तर असे दंड तयार होतील म्हणजे काय होईल काय होईल नुसतं असा हात वर केला ना तर समोरचा टरकला पाहिजे फेकू नका असा हात वर केला ना की सदरा टरकतो टरक वाशा तू बैठक
याला व्यायाम म्हणतात व्यायाम. हा 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 नाही पण काय व्यायाम करायची तशी काय फारशी गरज नसते हो. काय आम्हाला जर व्यायाम करायचं वाटला तर आम्ही लोकल ट्रेन मधून प्रवास करतो का? नाही 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 तरी पण व्यायाम हा हवाच. अरे असे दंड दाखवता आले पाहिजे. काय दाखवता आले पाहिजे? दाखवता आले पाहिजे. आजकाल कोण दंड दाखवतं काय? फक्त बायका दंड दाखवतात ते सुद्धा अगदी खांद्यापर्यंत. तो पण खांदा इथे संपतो म्हणून नाहीतर मग तुझे दंड बघू. काय तुला कसले छंद आहेत? मामा मामा अहो मुंबईत असे एकमेकांचे दंड बघायचे नसतात. त्याला असभ्यपण म्हणतात. हे असभ्य असं म्हणतात. वन्स मोर हे असभ्य. वन्स मोर हे असभ्य. हे असभ्य. हे असभ्य. असभ्य. हा हा सभ्यपणा. हा तुमचा असभ्यपणा. मला एक सांग, तुम्ही जेव्हा चौपटीवर फिरता त्या पोरीना घेऊन त्याला काय म्हणतात रे? त्याला प्रेम, लव, प्रेम असं म्हणतात. मामा तुम्ही असं कधी फिरलाय का? हो फिरलोय ना बघ कधी कधी. अरे म्हशीला घेऊन फिरलोय. ह्याची चॉईसच वेगळी. जाफराबादी म्हैस होती. ह्याची टेस्ट आहे बघ. सॉलिड एकदम. जेव्हा ती म्हैस आणली ना जाफराबादी त्या 100 बैठका मी जास्त काढल्या होत्या. तुम्ही काढणार काढणार असं कसं? ती म्हैस आहे म्हटलं ह्याची अंगात रेड्याची ताकद नव्हती. अरे तिला ओढायला बांधायला कुठायला. वाशा तू बैठका काढा ती. काय बैठका? बैठका लावले. बैठका बैठका. हॅलो कोण? डार्लिंग कोण बोलतय? शशी. हा त्या इकडे माझा. हे बघ अगं तुझा किती बारीक आवाज एकदम. चावदर तुम्हाला काय घेणं आहे? अरे तू मला सांग, तू दूध पितेस का? नाही फक्त फक्त चहातला दूध पितेस. अगं हे बघ तू आधी दूध पी आणि मग प्रेम कर. तुम्ही ऐका जरा. ठेवला ठेवला फोन. अरे काय कडकड. अरे कशाला एवढा तू रागावतोस? हे बघ तू आधी जाऊन दूध पिऊ नये. काय एक थेंब तरी तू ठेवलं का घरात? संपलं. सकाळी उठल्यापासून नुसता धरतीप लावलाय दुधाचा. थांब मग मी आता असं करतो बाहेर जाऊन दूध घेऊन येतो. कशाला दूध आणताय? त्या जाफरामध्ये बशी इथे जाळून बांधा. आम्ही पोचतो सकाळी. मग रागावू नकोस, मी आत्ता जातो आणि दूध घेऊन येतो. दूध नका आणू माझा. ऐका हो मामा. काय मामा कोण आहे? अरे तो चुकून महाराष्ट्रात जन्माला आलाय. ऍक्च्युली तो युपीमध्ये जन्माला यायला पाहिजे. नाही तर काय इथे त्याला 2 दिवस सुद्धा थांबायला देणार. त्याला उचल चल तर मी. अरे उचल तर उचल. 2 दिवस थांबशील की नाही? वेळच काय 2 दिवस काय थांब. इथे माझी 7:30 माझ्या मागे लागलेली आहे. सांगतोय काय ही 7:30 संपवायला ना ह्या शनीचा उपयोग करून घ्यायचा. म्हणजे म्हणजे तुला सांगतो. काय काय ही 7:30 आहे तुझी. हे कोण ती वाबळे? काय ते बावळे? कावळे बावळे आणि सीता. हा ते एक एक 7:30 बाजूला घ्यायची आणि मामाच्या तावडीत द्यायची. म्हणजे पी दूध घाल बेडका काढ जोड, पी दूध घाल बेडका काढ जोड. मारता येत ती. काय काय बोलतोय? मला काय ही कळत नाही. सांगतो समजून. मला सांगतो आता प्रोग्राम काय? काय रे आज असं काही खास प्रोग्राम नाहीये. ऍक्च्युली म्हणजे मी आणि शशी जरा पिक्चरला जाणार आहे. इंग्लिश. तू जाणार आहे? नशील जाणार तर सांग मला. जाणार आहे. नाही नाही पिक्चरला जाणार आहे. आम्ही दोघी जाणार आहोत. अच्छा अच्छा. कुठला सिनेमा? नेकेड सिटी. असेच जाणार आहे? नाही म्हणजे दोघे मिळून एकत्र जाणार आहात का? म्हणजे काय तुला काय वाटलं ती एकटी दुसऱ्या फुटपाथ वरून आणि मी या फुटपाथ वरून असे जाणार? तुमची स्टाईल मला माहित नाही ना. तुला काय घेणे देणे? आम्ही जाऊ नेकेड सिटीला. हे सांगतोय काय ते त्या तिकीट मला दे. का? अरे ही 7:30 संपवायचे ना. हा मग त्यासाठी या तिकीट सारखा दुसरा उपाय नाही. तू काय बोलतोयस? मला काय तिकीट तर दे. आता ही कावळे बळची युनियन ना ती फोडायला सुरुवात करतो. एकेकाला घेतो कोपच्यात. कोपच्यात काय भाषा आहे तुझी? कळेल कळेल. फक्त बघत राहा. फक्त येऊ देते कावळे बावळे. आला आला जोडा आला. अरे वा आपली वाट बघतो. मी मी वाजला तुमची वाट बघतो. काम जरा मी जरा बिझी आहे. ते काय माहितीये का? ते माझ्या 2 तिकीट्स आहेत इंग्लिश पिक्चरच्या. आणि यु नो मला असं पिक्चरला गेल्यावर अशी बाईची कंपनी लागते. तुम्ही आहात का तयार? काव कुठला पिक्चर आहे? काव. तुम्ही का काव काव कर थांबा नाही का? पिक्चरचं नाव आहे नेकेड सिटी. कावळे कावळे तुम्हाला असं जाता येणार नाही. पण ठीक आहे आपण असं जाऊया का? नाही तुम्हाला जाता येणार नाही. आठवा आपण ठरवलंय काय? जे काय करायचं ते दोघांनी एकत्र. तेच करणार आहे मी एकत्र. तुम्ही दोघांनी नाही आपण एकत्र. नाही असं कसं? नाही कसं असं कसं पिक्चरला मला जायचं आहे ना. बरोबर आहे. हा तुझा मुद्दा एकदम करेक्ट आहे. कावळे कावळे आपला मनू निग्रह आठवा. तो मी कायम ठेवणार आहे. चला काय आठवा ते
आपल्या दोघांचा काव 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 मग आपली चिव 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 आणि तुमचा काव 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 गप्प बसा आणि फांदीवर जाऊन काय ते काव 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 करा चला काव 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 पण लक्षात ठेवा याचा परिणाम चांगला होणार नाही काय होणार हो नोन परिणाम कुठल्या तरी फांदीवर बसल्याने वरून शिटल ना काव काय काव 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 कसे बोलत होते ना हे कावळे तुमच्याशी कसे बोलत होते ना बावळे हा तेच ते बावळे काय आणि कावळे काय इथून तिथून सारखेच कसे बोलत होते ना तुमच्याशी त्यांना ना मी त्यांची आपली हीच वाटते हो ना कसे घालून पाडून बोलत होते ना तुमच्याशी माझ्याशी नाही तर काय मला तर बघवत नव्हतं म्हणजे तुम्हाला मगाशी शिव्या घालत होते शिव्या मला नाही तर काय मी अशी चिडचिड झाली माझी देव दे हो त्यांच्या बारशाचं जेवले मी हो मगाशी ते सुद्धा असंच काहीतरी म्हणत होते जाऊ दे हो ते काही का बोले ना मला एक गोष्ट सांगा काय काय सिनेमाचं नाव काय म्हणाला वासू सिनेमाचं नाव म्हणजे बघा नेकेड सिटी मला वाटलं काहीतरी चावट असेल काय होतंय तुमच्या डोळ्यांचं माझ्या ना डोळ्यात ना कुसळ गेलं वाटत हो का तुम्ही काढता का जरा फिंकर घालून मी कशाला हो काढा ना हो असं काय करत काढा ना प्लीज तुमचा म्हणजे आग्रह फार असतो तो फांदीवर बसलेला माणूस ओरडणार नाही ना माझ्या अंग काढा म्हणते ना काढा एक मिनिट डोळे उघडल्याशिवाय कसा काढणार मी कुस हा एक मिनिट हा ओ किती मऊ आहे हो डोळा मऊच असणार मग काय हात माझा हात मऊ आहे काय सांगता काय मला कुठे आजपर्यंत सांगितलं नव्हतं मला कसं वाटतं माहितीये कसं मला असं वाटतं माझ्या डोळ्यात कुसळ जावं तुम्ही काढा कुसळ जावं काढावं कुसळ जावं काय आहे बघ बघितलं बघितलं आलं ना मुसळ इकडे काय चालवलंयस काय तू हा कुसळ काढताय हिच्या डोळ्यात बरं कुसळ जात आणि कुसळ काढायला दुसरं कोणी मिळालं नाही तू बस तू बस तुझ्या डोळ्यातलं काढतो कुसळ ही गरज नाहीये हिच्या डोळ्यातलं कुसळ दिसत माझ्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत अगं तूच मुसळ आहेस हे तू तुझ्या डोळ्यात मुसळ कसं जाईल माझ्या डोळ्यातलं प्रेम नाही दिसत दिसतंय का बघू दे मला नेट बघू जाऊ दे काही ऐकायचं नाहीये मला ऐक बस जरा ही घे तू दिलेली तुझी प्रेमपत्र चालले अगं शशी अगं हे शशी एवढ्या प्रकारच्या शिट्ट्या वाजवल्या तरी थांबली नाही नालायक बेशरम कमिनी कुत्ती कोणाला बोलताय तुम्ही हे कोणाला बोलताय माझी प्रेमपत्र वाचताय तुम्हाला लाज वाटत नाही अगं बाई प्रेमपत्र आहे लॉन्ड्रीच्या पावतीत काय शरम वाटत नाही लॉन्ड्री सांगते काय बाळ अरे बाळ काय घाबरतो का मी अरे चल फॉट साने अरे चल फॉट साने या सर या ना सर साने या 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 मी तुमच्या मुलांसाठी चॉकलेट्स आणि तुम्ही मला जा फूट म्हणता लक कस तरी वाटत सर ते घ्या 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 नसताना उगाच घ्यायचं म्हणजे प्रेम आहे तुमचं असताना घ्यायचं आणि हा फ्रॉक हा जरा टाईट होईल असं वाटत तुम्हाला हा थोडस चाने काय हा माझ्यासाठी नाही मग बेबीसाठी सने हा फ्रॉक मी बेबीला घालणार आणि त्याच्यावर डान्स करणार सने सर हे आपलं ऑफिस बंद पडेल असं नाही वाटत तुम्हाला त्याची काळजी तुम्ही करू नका यू प्लीज गेट आउट गेट आउट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हे घर माझं आहे आणि मी तुम्हाला भाड्याने दिलेलं नाहीये मी सुद्धा तुम्हाला दोन इन्क्रीमेंट वाढवून दिलेत 500 रुपयाच्या आउट वापरतायत मला सगळे लोक ना मला वापरतायत आउट बेबी तू कोण तुम्ही मी वाशाचा मामा दाते दूधवाला नाही दूध नकोय मला ओ खरं म्हणजे ह्या घरात सगळ्यांना दुधाची गरज आहे काय म्हणता होय तो झगा बाजूला करा आधी
तुम्हाला सुद्धा दुधाची गरज आहे. अजून? होय अजून गरज आहे. काय म्हणत? तुमचे दंड बघू. ओ यू ब्रूट. बूट? बूट कशासाठी? ब्रूट ब्रूट शिवी आहे ती शिवी. एवढूशी शिवी? अरे 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 तुम्ही दूध पित नाही ना म्हणून हे असं. अहो शेअरभर दूध पिया मग बघा कशी मोठी शिवी देता येईल ती. मी देऊ तुम्हाला साताराकडची. तुमच्या शिव्या नको आहेत मला. मग मला ओळखता का मी कोण आहे ते? कोण आहात? मी राजाचा बॉस आहे. क्लास वन ऑफिसर आहे मी. तुम्ही असाल त्याचे बॉस. मी मशीनचा बॉस आहे. तुम्हाला दूध घ्यावंच लागेल. अहो मी दूध पित नाही हो. मी फक्त चहा पितो. तरी पण तुम्हाला दूध घ्यावंच लागेल. जा घेऊन ये दूध मी पिन. आणू? आण. नक्की? नक्की. आत्ता आणतो. नाही 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 कावळे तुम्ही सिनेमाला जाऊ शकत नाही. मी जाणार. तुम्ही जाऊ शकत नाही. मला सांगितलं ना मी जाणार. एक मिनिट एक मिनिट. तुम्ही गप्प बसाओ. तुम्ही गप्प बसा. जाणार. नाही जाऊ शकत. का माझा ऐका. तुम्ही गप्प बसाओ. नाही तर काय. हा तुम्ही जाऊ शकत नाही सांगतो. मी जाणार. एक मिनिट मला सांगा तुमचं भांडण कशावर चाललंय. तेच मीला सांगतोय. आपण उगाच भांडतोय. लोक तमाशा बघतात. हो आता एक सांगा. आम्ही दोघे पुण्याहून एकत्र आलो. आतापर्यंत सगळं एकत्र केलं आणि हिला हिला ही अवदसा आठवली. मला अवदसा म्हणताय तुम्ही? आता तुम्हीच मला सांगा. आम्ही पुण्याहून एकत्र आलो म्हणून जाताना काय एकत्रच गेलं पाहिजे का? बरोबर आहे त्यांचं. आता ट्रेन मध्ये बघा कसे 24 तास प्रवासी एकत्र प्रवास करतात म्हणून एका स्टेशनवर उतरलंच पाहिजे का? बरोबर आहे त्यांचं. आपण आपण डब्यातले प्रवासी. हो एक मिनिट एक मिनिट मला सांगा हे जरा भांडण तुम्ही जरा थांबवता का? का का नाही मला काय म्हणायचं आहे. माझी ना इकडे फियांसी येणार आहे. फणशी? फणशी नाही हो फियांसी. तेव्हा प्लीज जरा तुम्ही इकडनं कटा. म्हणजे? कटा म्हणजे निघा. आम्हाला जायला सांगणारे तुम्ही कोण? अहो राजा सुद्धा आम्हाला जा म्हणू शकत नाही. त्याच राजाचा बॉस आहे मी. असाल मग. असाल मग काय. मला एकांत हवाय. आता इथे बेबी येईल. बेबी बरोबर मला डान्स करायचा. असं तर प्लीज इथनं निघा. बेबी बरोबर? येस. तुम्ही असे ऐकायचं नाही. या तुम्हाला बेबी कुठे आहे दाखवतो. या या इथेच आहे. इथेच आहे. या 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 खोलीत जा. जा जा आहे तिकडे आहे. कसा बंदोबस्त केला. लोकांच्या लपड्यात पडायची हौस आहे त्याला. तुमच्यासारखी? माझ्यासारखी? मग तुम्ही तेच करता. आता मी चांगली सिनेमाला जात होते तर कटकट 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 काव काव शी. तुम्हाला सिनेमाला जायचंय? हो. कावळे जा तुम्ही सिनेमाला. खरंच? जा. खरंच? मी सुद्धा चाललो सिनेमाला. कुणाबरोबर? कुणाबरोबर म्हणजे तुम्हाला काय वाटलं नेकेड सिटी मध्ये फक्त तुम्हाला जागा आहे. मला जागा नाही. मी चाललो बेबी बरोबर. हो बेबी बरोबर. अहो काय बोलताय का तुम्ही? सिनेमाला नेकेड सिटीला. हो आता येईलच बेबी. हा मी निघालो. काय बेबी? मी आले. आलीस? आलीस बेबी? बेबी तू आलीस? हो मी आले. चल माझ्या बरोबर नेकेड सिटीला. म्हणजे सिनेमाचं नाव आहे ते. चला चला चला. नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही थांबा. हो तिच्या हृदयाच्या लाटेला किनारा हवाय ना. मी देतो तुला किनारा सहारा आसरा. हो चला लवकर चला. नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत बावळे. काय परिणाम चांगले होणार नाहीत? लग्न झालेल्या बायको सारखी भांडतेस. मग लग्न कर की. तुला काय करायचंय? मी लग्न करीन नाही तर वाटेल ते करीन. वाटेल ते बरा करू देईन मी. चला हो. चला मी तुम्हाला जाऊ देणार नाही. चला बावळे. अरे थांबा मी फाटून जाईन ना मधल्या मध्ये. अरे अरे काय चाललंय काय तुमचं? वाचवलं तो नाही तर मी फाटलो असतो. चला 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 तुम्ही निघा. चल 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 चल. तुम्ही प्राण जातील. सोडा. मामा तुझ दूध तूप लोणी सगळं फुकट. वा वा कावळे बाई मानलं तुम्हाला. जे आमच्या मामीला जमलं ते तुम्ही करून दाखवलं. चला पिक्चरला जायचं की नाही? चला. नाही पण हे आता नेकेड सिटी पाहायला जाताना वहिनीची साडी बघण्यासारखा चेहरा करू नका. चेहरा बदला जरा. बस 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 एवढा बस जास्त बदलू नका. चला चला निघेन आपण. चला 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 चला. सोडा सोडा मला. सोडा मला. म्हणजे सोडा मला. सोडा. हो सोडा. हो मामा सोडलंय सोडलंय तुम्हाला. सोडलंय?
मला जोर नको, बैठका नको, व्यायाम नको, नको दूध नको, काहीच नको मला. मी सरळ मिळेल ती गाडी पकडतो आणि गावाला जातो. मी चाललो, मी गावाला कडे कडे जा. कोण रे तो? आमची जी फिल्म चालू आहे ना इथे, त्यातलाच हा एक शॉट आहे. आता बोल, तुला काय बोलायचं ते? मला नाही काय बोलायचं. का 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 काय बोलायचं? आता बोल, आता काय बोलायचं? बोल ना. काय बोलायचं? नेहमी तुझ्या घरी यावं तर कुठली ना कुठली फिल्म चालूच असते. परवा आले तर ती कावळे बावळे जोडगोळी तुझं लग्न लावायला निघालेली. त्यानंतर आले ते माझी बेबी माझी बेबी माझी बेबी माझी बेबी. जॉब चालला होता तुझा, त्या सीतेची भांगड आहेच. आणि आज आज चक्क त्या बाईचा हातात हात घेऊन बसला होतास तू. हे बघ, मी तिचा हात हातात घेतलेला नाहीये, तिने माझा हात हातात घेतलाय. एकच गोष्ट. एकच कशी? अगं काय झालं, मी डोळ्यातलं कुसळ काढत होतो ना, त्यावेळी तिने हळूच माझा हात हातात घेतला. आणि मला एक कळत नाही, नेमकी तू अशा वेळी कशी पोचतेस इथे? अशा वेळी म्हणजे? अशा वेळी म्हणजे असं काहीतरी घडत असत, त्यावेळी कशी पोचतेस? पहिलं तू मला सांग, ती कावळे बावळे जोडी इथे कशाला आणलीस? ही सडगे बिंडक लोक आहेत, राहतात पुण्याला, कधी पण येतात कधी पण जातात. राजा भाऊ, काय काय तुमचं काय? बेबी आली का इथे? बेबी? बेबी इथे कशाला येईल? हो, ती माझ्या बरोबरच आली होती. मी तेच म्हणतोय. पण भर नेकेड सिटीतून पळाली. नेकेड सिटी? हे चित्रपटाचं नाव आहे, गाव नाहीये असं. अहो, सिनेमा बघता बघता उठली आणि राजा 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 म्हणून पळाली ना. राजा बद्दल? हो. आणि काय म्हणाली ती? आणखी बरंच काय बोलत होती. ती मूर्ख आहे. मी तेच म्हणतोय, ती मूर्ख आहे. तुम्ही जास्त गडबड करू नका, बडबड करू नका जास्त, कळलं का? ती मूर्ख आहे, तिला वाटते राजा तिच्याशी लग्न करणार आहे. असं? मग राजा कोणाशी लग्न करणार आहे? राजा कोणाशी लग्न करणार आहे हा भविष्य काळ झाला. राजाचं लग्न झालेलं आहे हा भूतकाळ. दोन मुलंही आहेत त्याला. हो हो हो, तुम्ही आता इथे उभे राहा आणि आता तुम्ही जे बोललात त्याचं स्पष्टीकरण जरा द्या. स्पष्टीकरण नंतर. हो, ऐका आधी बेबी. माझी बेबी कुठे? माझं ऐका ना. माझी बेबी. हो हो बेबी. हो ऐका हो. अरे अर्धवट माहिती का देताय? का माझं आयुष्य उद्ध्वस्त करताय? बघितलंस बघितलंस? आणि तुझी दोन मुलं वगैरे सगळं सांगत होते, त्याचं काय? कुठली दोन मुलं? ती बायको सीता आणि ती बेबी. हे बघ हे बघ, मी तुला खरं सांगू का, ह्या पिक्चरची संपूर्ण स्क्रिप्ट तुला माहिती करून घ्यायची असेल ना, तू चल माझ्या बरोबर ये जरा. पण ये ये. अरे तू जरा ये. हे बघ, ह्या खोलीत ना तू लपून बस. आता लपून कशाला? ते तुला नंतर कळेल लपून कशाला. तू ऐक माझं, या खोलीत लपून बस. डोंट वरी, मी आहे इथे. डोंट वरी, लपून बस बिंदास. सारखं काय सांगतेस काय? तू आहेस ना मागे? अरे तू आहेस ना मागे? सर सर, सने सने, आतमध्ये मला बऱ्याच वेळ कोंडून ठेवलं होतं. मला तेच कळत नाही, तुम्हाला कोणी कोंडून ठेवलं सर? तेच मलाही पण कळलेलं नाही. हो सने. हो बेबी कुठे आहे सने? बेबी कशाला पाहिजे तुम्हाला सर? आता सने सने, मला कुठेतरी आसरा द्या. नाही, तुमची परिस्थिती खूप खराब झाली आहे. आता बेबीच्या मागे लागू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही वर जा, तिकडे वर जा, वर जा, शांतपणे पाणी पिणी प्या आणि बॉडी टाका, म्हणजे कॉट मध्ये अशी बॉडी टाका. सने तोल सांभाळा. सने मी वर जातो. हो हो, बेबीला पाठवून द्या. तोल सांभाळा, तोल सांभाळा. एक मिनिट. काय झालं? ही कोण? तुमची जशी बेबी ना, तशी ही माझी शशी. अच्छा, म्हणजे तुमच्याही बायकोला कॅन्सर झालाय? बायको? तुम्ही या ना, तुमचं जरा तोल गेलाय, ढळलाय तुमचा. बेबीला पाठवून द्या. का जा सर, तुम्ही आम्हाला हव्यात. राजा बघितलंस, पुन्हा तुझी बायको आहेच. अशी सगळी गंमत आहे. कावळे कावळे, तुमची पण कमाल झाली. मी काय केलं? काय केलं म्हणजे काय? काय केलं म्हणजे काय? भर नेकेड सिटी मध्ये पिक्चर बघता बघता त्या बेबीच्या नावाचा जप करायची काय आवश्यकता होती? मला हेच तुम्हाला दाखवायचं. सगळी माणसं आमच्या तोंडाकडे बघवती, कोणी मूर्ख बाई बसले म्हणून, आणि तिच्या बाजूला बसलेला मी महामूर्ख. काय गरज होती त्या बेबीच्या नावाची जप करायची, सांगा मला. आता माझं ऐकताय का तुम्ही? अहो, तिचं लक्ष अजिबात त्या सिनेमाकडे नव्हतं, तिचं लक्ष ना तुमच्याकडे होतं. तुमचं तरी लक्ष चित्रपटात होतं का? कशावरून? कशावरून? मी तुमच्याकडे बघत होतो, तुम्ही बेबीकडे बघवता. तुम्हाला काय मग काय मग तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला कळलं तुम्हाला पिक्चर घेऊन जाण्यात मला इंटरेस्ट होता. अतल अतल, आपल्याला इंटरेस्ट होता तुमच्या त्या बावळ्याची जोडी फोडण्यामध्ये. मग तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं अशी आमची जोडी फुटेल? अरे फुटेल काय फुटेल, सफल झालाय माझा उद्देश. आता बावळे येऊ दे, तुमच्याशी बोलणार काय, तुमच्या बाजूला उभा पण राहणार नाही.
दहा वर्षापूर्वीची भेट झाली आमची, हा अशी तुटणार नाही आमची जोडी. मूर्ख आहात तुम्ही बावळे. माझी बेबी, माझी बेबी, माझी बेबी. हे असच ना, भर चौकात भर थिएटर मध्ये ओरडत होतात माझी बेबी, माझी बेबी, माझी बेबी. अहो पण हे काय चाललंय? अगं तूच म्हणालीस ना तुला आवडतं माझी बेबी, माझी बेबी म्हणालेलं. अहो मी म्हटलं होतं तसं, पण सारखं सारखं इथे तिथे जिथे तिथे वाटेल तेव्हा कधीही म्हटलेला माणूस नकोय मला. हे मी आधीच सांगायचं ना, त्यामुळे हा घोटाळा झाला ना. अरे तो घोटाळा सोडा, पण तुम्ही केवढा मोठा घोटाळा करून ठेवलाय तुम्हाला त्याची कल्पना आहे काय? मला सुद्धा नाहीये. तू ये इकडे वासू, ये इकडे जरा. तुला माहिती आहे त्या बॉसचं काय झालं माहितीये का तुला? अरे तुम्ही माझ्या बॉसला डांबून ठेवलं, श्वास कुंडून मेला तो. कोण? स्वर्गवासी झाला. पोलीस. आम्ही फक्त तिला कोंडून ठेवलं होतं. कोंडून ठेवलं तर जीव गेला ना त्यांचा. आता फाशी शिवाय दुसरं काही नाही. काय रे वासू? फाशी एकदम. मग काय हळूहळू फाशी देऊ का? आता काय करायचं? तरी मी तुम्हाला सांगत होते पुण्याहून येतानाच आपण लग्न करूया. काय मग काम पण झालं असतं आणि हनीमून सुद्धा आटपून घेता आला असता, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. काव आता काव, आता सरळ जाव आणि रजिस्टर. काय निर्लज्ज माणूस आहे, इथे येऊन हनीमून करायचं आहे. तुम्ही आता जाताय का पोलिसला फोन करून? आम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये. पण आमची ती सीता. अरे निघतो, सीताला पाठवतो मी रजिस्टर करून. चालेल कळलं कळलं कळलं. कशी गंमत आहे कळलं? अरे बापरे, ह्या अजून इथंच आहेत. काय तुमचं काय बेबी? माझ्या हृदयाच्या लाटेला की नाही प्रेमाचा किनारा मिळालाय. वासू बँडस्टँड. जिथे माझा वासू तिथे माझं हसू. चला आपण दोघं बसू. माझा वासू, माझी बेबी, माझा वासू. हे दोघं बघताय, चल बाहेर जाऊन करू काही ते. चल माझा वासू. वासू डोंट डिस्टर्ब. सांभाळ रे स्वतःला. झालं, सगळी पात्र आपापल्या जागी गेलेली आहेत. आता नाही थांब, एक सीता बाकी आहे. सीता, सीते आले आले येत आहे. ताबडतोब खाली ये बघू. एवढी मोठी सीता? अरे रावण सर, सर. साने, साने तुम्हाला 5 इन्क्रिमेंट फ्री. 5 इन्क्रिमेंट म्हणजे एकूण 7 इन्क्रिमेंट. येस. काय घर घाण ठेवायचं होत की काय? काय एकदम काय काय कारण काय पण? साने अहो तुम्ही माझं एवढं मोठं काम केलंय. ऐक. सीता, सीता नाही डॉलिंग, सीता फळ. फळ? सीता डेल. अरे बापरे. लाजली सीता स्वयंवराला. ऐक आई, ती दिलेत ना तुम्हाला, जा ना घेऊन जा ना तुम्ही त्याला. कमऑन डॉलिंग, कमऑन, कमऑन, कमऑन. तिच्या ओठांकडे बघितलंस तू, तोंड उघड ठेवून चॉ 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 च कर दे. झाला.